वचन काय सांगते पहिले तिमते याचा 14 अध्याय आणि पहिलं वचन काय सांगते तिमते आत्मा स्पष्ट म्हणतो की येस पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील येस लॉर्ड वचन सांगते प्रियानु पहिले तिमते 14 अध्याय आणि पहिलं वचन की आत्मा स्पष्ट म्हणतो शेवटच्या काळामध्ये लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील भरपूर लोकांच्या जीवनामध्ये प्रियानु आज परमेश्वर एक वचनाद्वारे तो बोलत आहे तो शिकवत आहे की शेवटच्या काळामध्ये भरपूर लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील भरपूर लोक प्रियानु भरपूर लोक जे चांगले चांगले लीडरशिप मध्ये असलेले लोक किंवा चांगले चांगले देवाची सेवा कार्य करणारे लोक किंवा विश्वासामध्ये खंबीर असणारे लोक वचन सांगते की शेवटच्या काळामध्ये अशी लोक येतील की ते विश्वासापासून भ्रष्ट होतील ते दूर जातील प्रियानु आत्मा स्पष्ट म्हणतो की शेवटच्या काळामध्ये लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील जे लोक या शेवटच्या काळामध्ये वाचतील प्रियानु ते लोक असे आहेत की जे लोक परमेश्वरच्या सान्ध्यात बसून त्याची प्रार्थना करणारे असतील परमेश्वर सान्ध्यात बसून त्याचं वचन ऐकणारे असतील परमेश्वर सान्ध्यात बसून त्याचे वचन वाचणारे लोक असतील परमेश्वर सान्ध्यात बसून त्याच्या वचनाचे मनन करणारे लोक असतील ते या शेवटच्या काळामध्ये टिकतील प्रियानु विश्वासामध्ये खंबीर राहतील प्रियानु आमचे पैसे आमचं बँक बॅलन्स आमचं ज्ञान आमची बुद्धी आमचं टॅलेंट कुठल्याही गोष्टी हे जे जग जे भ्रष्ट होत चाललेलं आहे भ्रष्ट झालेलं आहे पाप सगळीकडे पसरत आहे वेगवेगळ्या प्रकारे लोकांना ते पाडण्यासाठी लोकांना मोहात घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे सैतान कार्य करत असताना प्रियानु जे लोक प्रार्थनेमध्ये खंबीर असतील ज्या लोकांचे गुडघे प्रार्थनेमध्ये स्ट्रॉंग असतील मग तुम्हाला सांगू द्या या जगाच्या पापामध्ये ते कधीच पडणार नाहीत प्रियानु जे लोक देवाच्या सांध्यामध्ये बसून त्याचं वचनाचं मनन करतील ते लोक कधीच याच्यामध्ये पडणार नाहीत प्रियानु कधीच देवाच्या त्या उपस्थितीपासून देवाच्या त्या सांध्यापासून कधीच दूर जाणार नाहीत प्रियानु वचन सांगतं की शेवटच्या काळामध्ये लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील आणि ते बाबा मला चालवत आहे प्रियानु वचन पुढे काय सांगते दुसरे तिमतेचा 3:1-3 वचन आपण वाचूया दुसरे तिमते 3:1-3 वचन शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे कारण माणसे स्वार्थी धनलोभी बडाईखोर गर्विष्ठ निंदक आई बापास न मानणारी उपकार न स्मरणारी अपवित्र ममताहीन शांततद्वेषी जहाडखोर असंयमी क्रूर चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी गेल्या वेळी सुद्धा आपण बघितलं होतं की असंयमी ज्याचं चित्त स्वाधीन नाही किंवा जे स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवत नाही ज्याचा आत्मा असंयमी झालाय वचन सांगते ते लोक की शेवटच्या काळामध्ये भ्रष्ट होतील शेवटच्या काळामध्ये देवापासून दूर जातील शेवटच्या काळामध्ये देवाला नाकारतील देवाच्या आज्ञेमध्ये देवाच्या नियमामध्ये चालण्यासाठी प्रियानु ते तडजोड करतील लोक देवाच्या वचनाबरोबर तडजोड करतील देवाचं वचन कदाचित ते पाठीमागे टाकून आपल्या ज्ञानाच्या हिशोबानं आपल्या बुद्धीच्या हिशोबानं लोक चालतील वचन सांगते की शेवटच्या काळामध्ये लोक भ्रष्ट होतील इथं वचन सांगले प्रियानु की असंयमाचा आत्मा लोकांच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे प्रियानु असंयमाचा आत्मा प्रियानु आमच्या जीवनामध्ये आम्ही बघतोय की देवानं कित्येक लोक असे असतात की देवान त्यांना एक अभिवचन दिलेलं असते कित्येक लोक असे असतात की देवबाप त्यांना चालवत असते कित्येक लोक असे असतात की एका सेवकाद्वारे सेविकेद्वारे स्वप्न दुष्टताद्वारे देवबाप त्यांच्याशी बोलत असते आणि अभिवचन दिलेलं असते की माझ्या मुला मी त्या जीवनामध्ये या गोष्टी करणार आहे माझ्या लेखनात या जीवनामध्ये या गोष्टी करणार आहे काही काही लोक आजारपणामध्ये असतील देवाचा सेवक जरी प्रार्थना करतो किंवा देवाचं वचनाद्वारे तो बोलतोय आणि म्हणतोय की तू तुझ्या आजारातून मुक्त होणार त्याच्यानंतर काही काही लोकांना देवबाप म्हणते की तुझ्या ज्या बिझनेसमध्ये त्या बिझनेसमध्ये मी तुला उंच करणार कदाचित काही काही लोकांना सांगतोय की ज्या लोकांना मूल नाही देवामध्ये मी तुला मूल देणार ज्या ज्या गोष्टी लोकांना देवापण त्याचे अभिवचन दिलेलं आहे की वचन दिलेलं आहे मग सैतान त्या लोकांना त्या वचनापासून भगण्यासाठी अभिवचनापासून भगण्यासाठी तो प्रयत्न करणार प्रियानु असंयमाचा आत्मा त्यावेळी जीवनामध्ये लोकांच्या कार्य करून देवाचं वचन सुद्धा लोक नाकारतील देवाच्या वचन जे अभिवचन दिलंय पूर्ण होतंय का नाही आता होणार का नाही कधी होणार म्हणून लोक त्याचा विचार करून प्रियानु विश्वासापासून लोक भ्रष्ट होतील लोक देवाच्या अभिवचनाला जे दिलेलं आहे देवानं ते सोडून ते माघार घेतील असं देवाचं वचन सांगते प्रियानु आम्ही गाणं आता म्हणतो की जशी आई सांभाळते तसा परमेश्वर सांभाळणारा तो देव आहे जशी आई सांभाळते तसा देव आमची काळजी घेणारा देव आहे जशी आई आपल्या लेकरांना उराशी घेते जशी आई आपल्या लेकरांना शिकवते जशी आई आपल्या लेकरांना प्रेमाने मिठी मारते आमचा देव तसा मिठी मारणारा परमेश्वर आहे प्रियानु एक मुलगा होता 14-15 वर्षाचा एक मुलगा होता प्रियानु आणि तो देवामध्ये नव्हता आणि त्याच्यानंतर तो जेव्हा कुठेही जायचा प्रियानु अचानक
अचानक तिचं डोकं दुखायचं, खेळत असला की तिचं डोकं दुखायचं, कुठलं अभ्यास करत असला की डोकं दुखायचं, कुठला कार्यक्रमच्या ठिकाणी गेला की डोकं दुखायचं, प्रियानु कुठं बाजारमध्ये जायला लागला की अचानक तिचं डोकं दुखायचं, आणि तिचे पेन्स एवढे भयानक असायचे, एवढे तिचे पेन्स असायचे की त्याला ते पेन्स सहन व्हायचे नाही प्रियानु. त्याला असं वाटतं की मी आता मरणार, माझं जीवन संपणार, ते रडायचा, ते ओरडायचा, तो म्हणायचा मला हे जीवन नकोय, मला मला माझं जीवन संपू द्या. त्या मुलग्यानं 14-15 वर्षाचा मुलगा आत्महत्या करायसाठी गेला की माझं माझे डोकं मला एवढं दुखतंय, मला एवढं पेन्स होतात. त्याच्या आई वडिलांनी उपचार केलेत, परंतु प्रियानु त्या उपचाराला यश येत नव्हतं, त्यातून तो मुक्त होत नव्हता. दररोज आणि दररोज तिचा तो पेन्स वाढत होता, अचानक तिचं पेन्स ते प्रियानु वाढत होता. अचानक एक वेळेस तो बाजारमध्ये जायला लागला, आणि बाजारमध्ये जात असताना प्रियानु तिचे डोकं दुखायला लागले. डोकं दुखत असताना त्या रस्त्यावरती तो पडला, ते रडायला लागला, ते ओढायला लागला, माझं डोकं दुखायला लागलंय, माझं भरपूर डोकं दुखायला लागलंय. त्याने स्वतःचा हात डोक्याला लावला, मला मला या व्यथेतून कोण मुक्त करेल, रडायला लागला, ओढायला लागला. पण आजूबाजूला लोक जी जायत होती ती गोळा झाली, ती म्हणली बाळ तुला काय वाले, अहो माझं डोकं मला दुखायला हो, माझं डोकं लय दुखते हो, हे थांबत नाही, मला लय पेन्स वाल्यात, मला वेदना वाल्यात, माझ्या वेदना असाही आहे. तो रडायला लागला प्रियानु, तो आक्रोश टळायला लागला. तिच्या तिच्या समोर तिची आई नव्हती, तिच्या आईला तो हात मारायला लागला, तिच्या बाबाला तो हात मारायला म्हणला आई तू कुठं आहेस बघ, मला किती वेदना व्हा लागल्यात, आई मला तू सहाय्य कर, आई माझ्या वेदना तू मला मुक्त कर. तिच्या आईला तो ओढायला लागला प्रियानु. आजूबाजूला लोक जमले होते, ते म्हणले बाळ तुझा घर कुठं आहे, ते म्हणला त्याने त्याचा ऍड्रेस सांगितला, त्या ऍड्रेसवरती त्या लोकांनी उचललं त्याला, आणि प्रियानु तिथं तो घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर त्याची आई आई तिथे आली, लोकांनी हाक मारली, अहो तुमचा मुलगा बघा तिचं डोकं दुखालंय आणि तिथं पडला होता, हे तुमच्या मुलग्याला घ्या. त्या आईनं त्या मुलाला जवळ घेतलं प्रियानु, मांडीवरती घेतलं, मांडीवरती घेतल्या असताना हातात त्या तेल घेतलं, ते तेल तिच्या डोक्यावरती ठेवलं, आणि ती मालिश तिच्या डोक्याला करायला लागली, मालिश करायला लागली, मालिश करायला लागली, हात हळूवार हळूवार फिरवली. ती पोरग म्हणाला आई माझं डोकं भरपूर दुखायलंय, आई मला भरपूर वेदना व्हायला लागल्यात, आई मला या असह्य होत्यात. आई तिला धीर देत होती, म्हणतो ती मुला थांब, आता तुझं डोकं थांबणार, आता तुझं पेन्स थांबणार, तुझं डोकं दुखायचं थांबणार, बघ तू रडालायस तुझं अश्रू निघून जातील, थांब थांब मुला. म्हणून आई तिला प्रियानु सांत्वन करत होती, आई तिच्या डोक्यावर हात फिरत होती, तेल तिला मालिश करत होती. ते पोरग रडत होतं, ओरडत होतं, आक्रोश करत होतं, आई मला असा येऊ आले का, आई मला या त्रास सहन व्हायला का, आई मला यातून मुक्त कर ग. मग ते रडत होतं, तिची आई विश्वासानं तिच्या डोक्यावरती तेल मळत होती, विश्वासानं तेल मळत होती प्रियानु. आणि जेव्हा की त्याचं तेल मळत असताना अचानक त्या मुलाला हळूहळू झोप लागायला लागली, हळूहळू ते मुलगा झोपायला लागला आणि गाढ निद्रेत गेला प्रियानु. एक 3-4 तास तो झोपला, झोपून उठल्यानंतर त्याचे डोक्याचे जे पेन्स त्याला होत होत्या, त्या वेदना त्याला होत होत्या, त्या वेदना त्याच्यातून दूर गेल्या होत्या, त्याचं दुःख आनंदामध्ये बदललं होतं, त्याला त्याचे अश्रू मिटलेले होते. आणि प्रियानु मला तुम्हाला सांगू द्या, वचन सांगते यशा 6:13 जशी आई सांत्वन करते मी तुमचं सांत्वन करणार परमेश्वर आहे, जशी आई तुम्हाला मिठी मारते मी तुम्हाला मिठी मारणार देव आहे. मला तुम्हाला आज परमेश्वरचं वचन तुटलेलं अंतःकरण सांगू द्या माझ्या प्रियानु. ज्या कुठल्या दुःखामध्ये तुम्ही असाल, ज्या कुठल्या समस्येमध्ये असाल, जे प्रश्न आज तुमच्या समोर आहेत, तुमचं हृदय तुमचा आत्मा असंयम होऊ देऊ नका. तुमच्या आत्म्याला स्ट्रॉंग करा, तुमच्या विश्वासाला स्ट्रॉंग करा की देवाकडे लक्ष लावा की परमेश्वर जशी आई सांत्वन करते, परमेश्वर जशी आई मला सांभाळते, परमेश्वर सांभाळणारा तो देव आहे. तुमचा विश्वास तुम्ही ठळू देऊ नका. आज या सायंकाळच्यामध्ये जिथं कुठं तुम्ही आहात, जे प्रश्न तुमच्या समोर आहेत, जे ज्या ज्या समस्या तुमच्या समोर आहेत, मला तुम्हाला सांगू द्या त्या प्रत्येक समस्यामध्ये, त्या प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. जशी आई सांत्वन करते यशा 6:13 प्रमाणे तो सांत्वन करणार देव आहे. प्रकटीकरण 21:4 वचन सांगतं, यशा 25:8 वचन सांगतं, मी तुमच्या मुखावरील अश्रू पुसणारा देव आहे, तुमची अप्रतिष्ठा दूर करणार आहे. ओ आज तुमचं हृदय तुम्ही आनंदित करा, एक आशेने बसा. जी काही समस्या तुमच्या समोर असतील, जी काही परिस्थिती तुमच्या समोर असतील, डॉक्टरनं काही सांगलं असेल तुमच्या आजारपणामुळे, ती म्हणाला काय देवा एक किती दिवस मी सहाय्य, मला किती दिवस हे असहाय्य होणार, किती दिवस मला या वेदना, मला आता सहन होत नाहीत, मी माझा धीर खमवा लागलोय. मग प्रत्येकाला सांगू द्या तर परमेश्वर आज तुम्हा प्रत्येकाशी बोलताय प्रभू, तुम्ही एकटं नाही, तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही आपला अश्रू ढाळू नका. परमेश्वर प्रत्येकाचा अश्रू पुसणारा तो देव आहे. ज्या मुलाचं जसं त्याच्या आईनं सांत्वन केलं, परमेश्वर तुमचे कुठलेही प्रश्न असू द्यात. वचन सांगते प्रियानु
इर्मया 32:27 मध्ये देवा म्हणतोय या सर्वसृष्टीचा निर्माण करता मी देव आहे, मला उघड असं काय आहे काय? मत्तयी 19:26 मध्ये वचन सांगतं मनुष्याला शक्य आहे पण तुम्हाला काही अशक्य नाही. तुमच्या काही समस्या असू द्यात, मला तुम्हाला पुन्हा एक वार सांगू द्या, काही प्रश्न असू द्यात, वचन सांगतंय या शेवटच्या काळामध्ये लोक भ्रष्ट होतील. सैतान त्याचा विकनेस त्यांना दाखवेल, बघ एवढा दिवस तू आजार आहेस, बघ एवढ्या दिवस तुला मूळ होत नाही, बघ एवढ्या दिवस तुझा बिझनेस आशीर्वाद होत नाही, बघ एवढे दिवस तुझ्या घरामध्ये शांती नाही, बघ एवढे दिवस तू कुटुंबामध्ये एकता नाही, बघ तुझे एवढे दिवस तू तुझ्या एज्युकेशन मध्ये तू लिफ्ट अप झाला नाहीस, बघ एवढे दिवस तू प्रार्थना करतोयस, एवढे दिवस देवाची आराधना करतोयस, बघ तुझ्या नवऱ्याचे जीवन बदलन झाले, बघ तुझ्या पत्नीचे जीवन बदलन झाले, बघ तुझ्या मुलाचे जीवन बदलन झाले. सैतान आज तुमच्या काळामध्ये सांगायला काय, सैतान आज तुमच्या मनामध्ये विचार टाकायला काय, मग तुम्ही प्रत्येकाला सांगू द्या, सैतान काही बोलत असेल, सैतान काही सांगत असेल, देवावरती विश्वास ठेवा प्रभू, आपला आत्मा असंयम होऊ देऊ नका. रोम ठाकरामध्ये वचन सांगत माझ्या विश्वास ठेवणारा कोणी व्यक्ती कधीच लज्जित होणार नाही. आज आपलं मन तुम्ही उत्तेजित करा, आज आपलं अंतःकरण उत्तेजित करा. तुम्ही म्हणता की देवा एवढा दिवस मी सेवा करायला लागलोय आणि सेवा करत असताना लोक येणं झालेत बाप्पा आणि परमेश्वर त्या लोक मला भेटून झाल्यात, माझ्या सेवेमध्ये मला ब्रेक थ्रू मिळून झालाय. सैतान तुम्हाला सांगायलाय सेवा बंद कर, तू काम चांगला करतो तुझा कशाला सेवा करायला, जा काम कर, जा बघ त्या सेवेमध्ये ब्रेक थ्रू नाही, बघ अशा गोष्टी आहेत, बघ तशा गोष्टी आहेत. सैतान आज तुम्हाला मोहात पाडायला काय प्रियानु, आज सैतान तुमच्या जीवनामध्ये तो असंयमाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये तो प्रवेश करायला काय, मला तुम्हाला सांगू द्या. आज आमचे नेत्र त्या परमेश्वराकडे लावू द्यात, आज आमचे विचार त्या परमेश्वराकडे लावू द्यात ज्या देवाने तुम्हाला निवडले. वचन सांगतो रोमकरास 11:29 मध्ये देवाला पाचारणाचा कधी अनुताप होत नाही, ज्या कृपादानाचा कधी अनुताप होत नाही, ज्या देवाने तुम्हाला बोलवलंय तो देव विश्वसनीय आहे प्रभू, तो देव विश्वसनीय आहे. आणि तो तुम्हाला लिफ्टअप केल्याशिवाय, तुमचं कुटुंब दिल्याशिवाय, तुमचं एज्युकेशन आशीर्वाद केल्याशिवाय, तुमचं कुटुंब आशीर्वाद केल्याशिवाय, तुमचा व्यवसाय आशीर्वाद केल्याशिवाय देव बाप राहणार नाही प्रभू. मला तुम्हाला सांगू द्या आज आपला विश्वास, आज आपली आशा तुम्ही ठळून देऊ नका प्रभू. वचन सांगते उत्पत्ती 12:1 मध्ये देवाचं वचन काय सांगते प्रभू, उत्पत्ती 12:1 परमेश्वराने अब्रामास सांगितले, तो आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. पण अब्राम याच्याविषयी तुम्ही भरपूर वेळ ऐकलेलं आहे, भरपूर मोठमोठ्या सेवकांनी सेविकेने देवाचे वचन तुम्हाला शिकवलंय प्रभू. देवाचं वचन जे माझ्या हृदयात अब्रामाविषयी सांगितलं की जे तुम्हाला आज उत्तेजन देऊन जाईल ते वचन मला तुम्हाला सांगू द्या प्रभू. अब्रामाला 12:1 प्रमाणे वचन सांगते की देवानं अब्रामाला सांगितलं, देवानं अब्रामाला पाचारण केलं, त्याला म्हटलं की मी माझ्या लेकरा माझ्या मुला जो देश मी तुला सांगतोय त्या देशात तू निघून जा. माझ्या प्रियाणू अब्राम काही तिथं प्रियाणू विदाऊट कामाचं होतं असं नाही, किंवा त्याच्या जीवनामध्ये कुठल्या समस्या होत्या असं नाही, किंवा त्याचा बिझनेस मोठा नव्हता असं नाही. अब्रामाचा बिझनेस मोठा होता, त्याचे नातेवाईक त्याच्याबरोबर होते, त्याचे भाव त्याच्याबरोबर होते, त्याचे रिलेटिव्ह त्याच्या संख्ये होते प्रियाणू. तो देव बाप म्हटला की मी सांगल त्या देशात सर्व काही सोडून तुला जायचंय प्रियाणू. विचार करा जेव्हा अब्रामाला देवापण सांगितलं, अब्राम 75 वर्षाचा होता, 75 वर्ष जन्मलेल्या क्षणापासून 75 वर्ष अब्राम त्या ठिकाणी होता, त्याच्याजवळ त्याचे नातेवाईक होते, त्याच्याजवळ त्याचे मित्र होते, त्याच्याजवळ त्याचा व्यवसाय होता, त्याला विचारपूस करणारे त्याच्याबरोबर फेलोशिप करणारे त्याचे लोक होते, त्याचा व्यवसाय भरपूर झाला होता, त्याचं लहानपण तिथं गेलं होतं प्रेम, त्याचं लग्न तिथं झालं होतं, त्याची पत्नी त्या ठिकाणी आली होती, त्याचे वडील त्या ठिकाणी होते, ते वारले होते, पण सगळ्या गोष्टी त्याच्या आठवणीत होत्या की मी इथं लहानाचा मोठा झालोय, हे माझं ठिकाण आहे, मी माझं ठिकाण आहे, माझे नातेवाईक सांगते. देवाने सांगितले की अब्रामा मी सांगतोय त्या देशात तू निघून जा. त्याच्यासाठी ते कठीण होतं प्रियाणू की सगळंच सुरळीत चाले, सगळंच चांगलं चाले आणि सोडून जायचं. आजच्या घडीला एखाद्या व्यक्तीला म्हटलं की सगळं त्याचं चांगलं आहे, सगळा व्यवसाय त्याचा चांगला आहे, त्याची बाग बजेची आहे, त्याची शेतीवाडी आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि देवा म्हणतो की सांगतो की बाबा जायचं सोडून. किती व्यक्ती सोडून जातील प्रियाणू, किती व्यक्ती सोडून जाईल. देवा म्हणला मी दाखव त्या देशात तू सोडून जा. अब्रामाला देवाने कुठला माप कुठला मॅप दिला नव्हता, त्याच्याकडे कुठलं GPS नव्हतं, कुठला नकाशा दिला नव्हता की तो नकाशा बघून त्या ठिकाणी जाईल आणि देवाने कुठल्या देशात त्याला नाव सांगितलं. देवा म्हणला मी दाखवल त्या देशाचा, त्यासाठी कठीण होतं प्रियाणू. त्याने सुरुवात केली जाया लागला प्रियाणू. जायचा असताना देवा म्हटला की बघ मी तुझी संतती आकाशा इतकी तारे इतकी करीन. एक मुलगा त्याला नव्हता, देवा म्हणला आकाशा इतके तारे इतके तुझी मी संतती करीन. प्रियाणू तो जाया लागला, पुढे गेला, त्याला सुद्धा समस्या आले, त्याला सुद्धा संकट आले, शत्रूनं आक्रमण केलं, लोट स्वतःचा त्याच्या पुतण्या त्याच्यापासून दूर झाला, समस्या भरपूर आलेत, प्रश्न समोर आलेत. परंतु अब्रामाला ज्या देवानं बोलवलं होतं त्याला माहित आहे की ज्या देवानं मला बोलवलंय, ज्या देवानं मला पाचारण केलंय तो देव बाप
विश्वसनीय आहे आणि तो माझा विश्वास कधी ढळू देणार नाही, माझ्या विश्वासाला तो कधीच तडा खाऊ देणार नाही. प्रियानु त्याला माहित होतं, सोडला सगळं, आपल्या पत्नीला घेतला, जे काय होतं गुलाम सगळ्यांना घेतला. आता जेवढे तिच्याकडे गुलाम होते, धन संपत्ती, ती त्या सगळ्या लोकांना त्यांना आवरायला आलं. प्रियानु एक दिवसाचा तो प्रवास नव्हता की एक दिवसाची ती आवरावणी होती, कदाचित त्यांना आठवडा त्यासाठी घालू असेल, पण तयार झाला, तयार झाला, तिथं बाहेर पडला, प्रवास करायला लागला. समस्या आली, शत्रू आली, सगळ्या परिस्थितीमध्ये अब्राम विश्वासाला ठरला. आपल्यामध्ये असलेला असंयमाचा आत्मा त्याने ढळू दिला नाही. प्रभू सैतान आला, म्हटला, अरे बघ तुला मूल होणार नाही, अरे बघ आता तू म्हातारा झालायस, तुझी पत्नी म्हातारी झाल्या, जख्म म्हातारा झालायस, तू आता तुझ्या पोटाला संधी देणार नाही, तुझ्या घरात असलेला तुझा जो नोकर आहे, जो गुलाम आहे, जो दास आहे, तोच तुझा वारस होणार. देवा म्हटला की नाही, तुझ्या पोटी जन्मलेला मूल, तुझ्या पोटी जन्मलेला माझ बीज, तोच तुझा वारस होणार. आणि प्रियाणू अब्रामन विश्वास ठेवला, त्याच्या जीवनामध्ये आलेला असंयमाचा आत्मा त्याने ठळू दिला नाही. प्रियाणू पुढे चालला, पुढे गेला. तुम्हाला माहित आहे 75व्या वर्षी देवाने त्याला दृष्टांत दिला होता. 75व्या वर्षी देवाने त्याला सांगितलं होतं की मी तुला मूल देईल. वयाच्या 100व्या वर्षी त्याला मूल झालं. प्रियाणू 25 वर्ष अब्रामानं वाट बघितली, 25 वर्ष त्याच्यामध्ये असलेला संयम त्यानं तोडला नाही, 25 वर्ष असंयम असलेला सैतानाचा आत्मा त्याला पिडत होता, त्याला त्रास देत होता. सोड, कशाला बघ, तुला मूल होणार नाही, बायकोची पत्नी जी आहे ती आता वयस्कर झाल्या, वृद्ध झाल्या, तुला आता काय मूल होणार नाही. पण तुम्हाला सांगू द्या प्रियाणू, त्याचा संयम त्यानं तोडला नाही. आणि प्रियाणू अब्राम आशीर्वादित झाला. पुढे वचन काय सांगते मी वाचे प्रियाणू, इब्री लोकास याचा 11:17-19 वचन काय सांगते. इब्रिलोकास 11:17-19 वचन, अब्राहमाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले. ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलते एकाचे अर्पण करीत होता. त्याला असे सांगितले होते की इसहाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणतील, तेव्हा मेलेल्यातून देखील उठावयास देव समर्थ आहे हे त्याने मानले. आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. वचन इथं सांगते प्रियन की देवाने त्याला सांगितलं की जा, तुला अर्पण करायचं आहे, स्वतःच्या मुलाला द्यायचं आहे. वचन जर तुम्ही इब्री लोकास 11:17 आणि 17-19 तुम्ही जर वाचताय प्रियन, वचन सांगते की त्याला परीक्षा ती आली, त्या परीक्षेमध्ये उभा राहिला. त्याला माहित होतं देवानं मला एक प्रिय मुत्र दिलं, पुत्र दिलेला आहे. जर उत्पत्ती 22 तुम्ही वाचताय, देवाने सांगितलं की जो प्रिय पुत्र माझ्यासाठी तू अर्पण कर, मोऱ्या डोंगरावरती जा, घेऊन जा. त्याला विश्वास होता. जर आम्ही इब्री लोकास 11:17-19 वचन वाचतोय, त्याला एक विश्वास होता की माहित आहे त्याला की मी देवाप ज्या देवानं मला मूल दिलेलं आहे त्या मुलाला देवाप आशीर्वाद करून त्याच्याद्वारे संतती वाढणार आहे. परीक्षा त्याच्या समोर आली, समस्या त्याच्या समोर आल्या. प्रियाणू आता काय करायचं, आता संयम धरायचा का संयम टाकायचा ते समोर आलं. प्रियाणू तू वचन सांगतय की त्यानं त्याचा संयम ढळू दिला नाही, त्यानं त्याच्यामध्ये असलेलं संयमाचा आत्मा त्याने ढळू दिला नाही. मुलाला समर्पण घेणं करून घेण्यासाठी गेला, देण्यासाठी गेला. देवानं प्रियाणू त्याची परीक्षा बघितली, त्या परीक्षेमध्ये टिकला, आपला संयम त्यानं सोडू दिला नाही. प्रियाणू तुमच्या जीवनामध्ये देवाने तुम्हाला अभिवचन दिलेलं असेल. भरपूर लोकांच्या जीवनामध्ये देवाने अभिवचन दिलेलं असतंय. भरपूर सेवकांना सांगितलं असतं की बघ तू ब्रदर तुला देवा बिहारीतीनं वापरून घेणार आहे, सिस्टर देवा बिहारीतीन तुला वापरून घेणार आहे, तुझ्याद्वारे हिलिंगचं गिफ्ट चालणार आहे, तुझ्याद्वारे तू संदेश देशील, तुझ्यासाठी देवाप दार उघडेल. भरपूर अशा काय काय भविष्यवाण्या देवाप त्या सेवकाद्वारे करतोय किंवा वचनाद्वारे बोलत असतोय किंवा दृष्टांताद्वारे देवाप सांगत असतोय. परंतु अब्रामाच्या विषयी बघितला, मग सांगितल्याप्रमाणे अब्रामाने त्याची तयारी केली, देवानं सांगितले त्या देशात जाण्यासाठी. देव जेव्हा आमच्याकडे भविष्यवाणी होतात तेव्हा देवाच्या सेवक आम्हाला सांगतात, देवाप आमच्याशी बोलतोय, आम्ही किती त्यासाठी तयारी करतोय. प्रभू किती तयारी करतोय आणि म्हणतोय 3 वर्षानं 5 वर्षानं बघा त्या देवाच्या सेवकाने सांगितलं होतं, त्या सेविकेने सांगितलं होतं की तुला मूल होणार आहे, तुला देवाप आश्रितीने आशीर्वाद करणार आहे, तुझा व्यवसाय आश्रितीने आशीर्वाद करणार आहे, तुझं काम आशीर्वाद करणार आहे, तुझ्या लेकरांना लिफ्टअप करणार आहे. पण तो अजून का झाला नाही? प्रभू आज आम्ही स्वतःला चेक करायची गरज आहे. आम्ही जसं आमच्यासाठी भविष्यवाणी झाली, आमच्यासाठी देवाचं वचन आलं, ते वचन आलं असताना आम्ही स्वतःची तयारी केल्या काय, आम्ही स्वतःला तपासले काय, आम्ही स्वतः तयारी करतो काय. प्रभू बघा जेव्हा आता 10वीच्या परीक्षा 12वीच्या परीक्षा सुरू होतील, परीक्षा सुरू व्हायच्या अगोदर प्रभू टाइम टेबल लावलं जातं. आणि टाइम टेबल जेव्हा लावतात याच्यासाठी की विद्यार्थ्यांनी तयारी करावी की परीक्षेला समोर जाण्यासाठी. जेव्हा भविष्यवाणी होतात, जेव्हा देवबाप बोलतो, तेव्हा प्रभू आम्हाला एक ती वॉर्निंग असते, आमच्यासाठी एक टाइम टेबल असतं, आम्ही स्वतःला तयार करावं. किती लोक ती स्वतःला तयार करतात प्रभू, किती लोक अब्रामाविषयी जर आपण वाचलं प्रियाणु, अब्रामानं स्वतःला तयार केलं. अब्रामानं देवाला सांगितलं होतं की तू जा, आणि जायत असताना त्याने स्वतःची तयारी केली की
मी देवांच्या सांगितलं त्या देशात जाणार, त्यासाठी तिने प्रवास सुरू केला. आणि प्रियाणू वचन सांगते की अब्रामाला देवानं वयाच्या 100 वर्ष आशीर्वाद केलं, राष्ट्राचा पिता म्हणून त्याला घोषित केलं आणि देवापानं त्याचं नाव उंच केलं. प्रियाणू मतयाचा 5:18 काय सांगते मी वाचे, मतय 5:18. कारण मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश व पृथ्वी नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. वचन सांगते मध्ये 5:18 मध्ये देवबाप म्हणतोय आकाश पृथ्वी नाहीशी होतील, परंतु जे अभिवचन मी तुम्हाला दिलेलं आहे, जे माझं वचन मी तुम्हाला दिलेलं आहे, ते वचन पूर्ण झाल्याशिवाय, ज्या कार्यासाठी मी तुमच्यासाठी पाठवलंय ते पूर्ण झाल्याशिवाय माझ्याकडे कधीच येत नाही. जर यशायाह 55:11 तुम्ही वाचाल, त्याच्यामध्ये सुद्धा लिहिलंय मी माझं पाठवलेलं वचन कार्य केल्याशिवाय, लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केल्याशिवाय विपुल असं कधीच माझ्याकडे परत येणार. प्रभू जे अभिवचन तुम्हाला दिलंय, जे देवाने जे स्वप्नाद्वारे बोललं असेल, दुष्टाद्वारे तेव्हा बोललं असेल, कुठल्या सेवकाद्वारे बोललं असेल, तुमच्यासाठी प्रॉफिसी झाले असतील प्रियाणू, त्या प्रॉफिसीला आज आम्ही पकडून राहिलोय काय, का आमचा आत्मा आज आम्ही डळमळा लावली, का आमच्या जीवनातून जे संयमाचा आत्मा काढून आम्ही असंयम झालोय प्रियाणू, आम्ही स्वतःला चेक करूया. वचन सांगते शेवटच्या काळामध्ये लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील, जो असंयमाचा आत्मा लोकांच्या जीवनामध्ये काम करून विश्वासापासून त्यांना मागे खेचल. प्रियाणू देवांतर आम्ही वचन दिले, देवांतर आम्हाला सांगितले वचन देत देशामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, तो वचन दत्त देश प्रियाणू तो स्वर्ग आहे, तिथं आम्हाला तो घेऊन जाणार आहे. जाण्यासाठी आम्ही या जगामध्ये जे पापमय जग झालेलं आहे, ज्या जगामध्ये वासना वाढलेलं आहे, डोळ्याची वासना, देहाची वासना, प्रत्येक गोष्टी पापाच्या वाढत जात आहेत, या गोष्टीमध्ये आम्ही आमचं जीवन आम्ही तयार करावलं काय प्रभू, आम्ही त्या प्रवासाला जात असताना आम्ही स्वतःला तयार करावलं काय, आम्ही आमच्या विश्वासापासमध्ये गंभीर आहे का आम्ही विश्वासामध्ये डळालो प्रभू. मग तुम्हाला सांगू द्या की देवाने जे तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे, जे देवाने तुमच्यासाठी प्रॉफिसी केलेलं आहे, देवाच्या सेवकाने प्रॉफिसी केलेलं आहे, देवा पूर्ण करण्यासाठी समर्थवान आहे. फक्त आमच्या जीवनामधला असंयमचा आत्मा आम्ही दूर करून आम्ही संयम ठेवून आम्ही वाट बघायचे. 25 वर्ष अब्रामानं वाट बघितली, 25 वर्ष देवा म्हणला 75 वर्षी मी तुझी संतती आकाशाचे तारे ते करीन, 25 वर्ष त्याने वाट बघितली एक मुलगा होण्यासाठी. आज आमचा विश्वास ढळलाय काय, देवा म्हणलं मी तुला आशीर्वाद करणार आहे, मी तुझ्यासाठी अभिवचन दिलेलं आहे, पण ते अभिवचन आम्ही पकडून राहिलोय का माझ्या प्रियाणू, ते अभिवचन आम्ही सोडा लागलोय, आमच्या मनात सैतानी बोला लागलाय अरे अभिवचन तुला दिलेलं आहे, पण तू अजून सुद्धा तो आशीर्वाद झालायस, बघ 2 वर्ष झाले, बघ 3 वर्ष झाले, बघ 4 वर्ष झाले, अजून सुद्धा जीवनामध्ये तुझा आशीर्वाद नाही, अजून सुद्धा तू आशीर्वादित दिसणं झालायस, तुझ्या कामामध्ये आशीर्वाद नाही, तुझ्या व्यवसायामध्ये आशीर्वाद नाही, तुझ्या कुटुंबामध्ये आशीर्वाद नाही. आज सैतान असंयमाच्या द्वारे पाठवून असंयमाचा आत्मा लोकांच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी सैतान सोडत आहे. प्रभू तुम्ही कुणाचं ऐकणार आहात, जीवन देवानं दिलेलं वचन तुम्ही ऐकणार आहात, जीवन देवानं दिलेलं तुमच्यासाठी एक प्रॉमिस तुम्ही त्याच्या तिचं ऐकणार आहात का, सैतान जो असंयमाचा आत्मा आमच्या जीवनामध्ये टाकत आहे त्याचं तुम्ही ऐकणार आहात. प्रभू वचन सांगते देवाने जे आम्हाला अभिवचन दिलंय, मग तुम्हाला सांगू द्या अब्रामाचं जसं देव आपण अभिवचन पूर्ण करून त्याला आशीर्वादित केलं, त्याचं वंश आशीर्वाद केला, त्या पिढ्या आशीर्वाद केले, वचन दत्त देशामध्ये पिढ्यांना तो परमेश्वर घेऊन गेला, हे बाप सुद्धा आम्हाला वचन दत्त देशामध्ये घेऊन जाणार आहे. आम्हाला स्वतःला बदलायची, स्वतःला म्हणजे तयारी करायची गरज आहे, आणि स्वतःला चेंज करण्याची गरज आहे. प्रभू पुढे वचन काय सांगते, उत्पत्ती याचं 37 आणि दुसरं वचन काय सांगते प्रभू, उत्पत्ती 37:2. याकोब वंशाचा वृत्तांत हा, योसेफ 17 वर्षाचा असता आपल्या भावाबरोबर कळप चालत असे. प्रियाणू याकोबाचं योसेफाचं तुम्हाला माहित आहे प्रियाणू, योसेफ 17 वर्षाचा असताना देवाने त्याला दृष्टांत दिला, याचं तुम्ही पुढे वाचाल प्रियाणू, वेळेच्या अभावी आपण सर्व वाचत नाही वचन. वचन जर सांगते की देवाने त्याला स्वप्न दाखवलं की त्याची जे भाऊ आहेत 11 भाऊ तिच्या पाया पडतील, त्याच्यानंतर 11 भाऊ त्याचे आई वडील सुद्धा पाया पडतील, म्हणून देवाने त्याला एक अभिवचन दिलं. आणि अभिवचन दिला असताना प्रियाणू वयाच्या 17व्या वर्षी देवाने त्याला अभिवचन दिलं. आणि प्रियाणू 17व्या वर्षी जर अभिवचन दिलं, लगेच 18 वर्ष पूर्ण केलं काय, लगेच पूर्ण केलं काय, किंवा 17 वर्ष 6 महिन्यामध्ये पूर्ण केलं काय प्रियाणू, वचन जर आम्ही वाचलं वयाच्या 30व्या वर्षी देवानं पूर्ण केलं. वचन आपण वाचूया उत्पत्ती याचा 41:1 आणि 46 काय सांगते, उत्पत्ती 41:1 आणि 46 काय सांगते. मिस्री राजा फारो यापुढे योसेफ जाऊन उभा राहिला तेव्हा तो 30 वर्षाचा होता. प्रियाणू वयाच्या 30व्या वर्षी देवानं ते अभिवचन पूर्ण केलं. 17व्या वर्षी देवापानं त्याला स्वप्न दाखवलं होतं, दृष्टांत दाखवला होता. 17 वर्षापासून वयाच्या 30व्या वर्षी 13 वर्षाचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये तुम्हाला माहित आहे योसेफाला कशा प्रकारे समस्या आल्या. स्वतःच्या भावाने तिची निंदा केली, स्वतःच्या भावाने त्याला मारलं, स्वतःच्या भावाने त्याला विकून टाकलं, पोटीपरमध्ये त्याच्या विरुद्ध चुकीचा खटला भरला, त्या स्त्रीनं चुकीच्या रीतीनं वागलं, प्रियाणू जेलमध्ये त्याला टाकलं, तो आचारी, त्याच्यानंतर प्रियाणू तो प्यालेदार, त्याच्यासाठी सुद्धा ते वेगळे वागलेत. पण तू या 13 वर्षामध्ये प्रियाणू
जो योसेफ होता, योसेफाना आपला संयमाचा आत्मा कधीच सोडला नाही प्रियांनो, कधीच सोडला नाही, तो संयमाला पकडून राहिला. आपल्या जीवनामध्ये त्यांना असंयमाच्या आत्म्याला कधी एंट्री करू दिलं नाही. सैतान आला असेल, बोलला असेल, आम्ही फक्त हेच वाचतोय की देवान त्याला आशीर्वाद केलं, देवान त्याला लिफ्टअप केलं, पण त्या 13 वर्षामध्ये सैतान येऊन बोलला असेल, त्याला सांगितलं असेल, बघ हे तुझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी आहेत, असं झालं, बघ देवान तुला अभिवचन दिलंय, देव तुझ्याबरोबर बोललाय, आणि बघ तुझी परिस्थिती बदल झाली. दिवसेंदिवस तुझ्या भावाने निंदा केली, तुला विकून टाकलं, आणि विकून टाकल्यानंतर बघ तू किती चांगला वागवतोस, पोटीपरच्या घरामध्ये तू चांगला वागवतोस, चांगलं काम करतोस, त्या लोकांनी सुद्धा तुझ्या विरुद्ध आळ घेतला, तुझ्या विरुद्ध बोलले, तुझ्या विरुद्ध तुम्ही कटकारस्थान करून त्या स्त्रीनं तुला जेलमध्ये टाकलं. बघ तुझी काय परिस्थिती आहे रे, जे त्या ज्या देवान तुला स्वप्न दाखवलंय पूर्ण करणार नाही, तुला जे काय त्यानं दृष्टांत दाखवलंय पूर्ण करणार नाही, बघ सोडून दे, विश्वास नाकारून दे. जसे प्रियाने योबला त्याची बायको म्हटली, काय देव देव म्हणत राहिलास, विश्वास नाकारून दे, सात्विकता सोडून दे, देवाच्या वचनाप्रमाणे चालायचं सोडून दे. बघ आज परिस्थितीची काय आहे, काय होतास तू, एक राजकुमारासारखा ते याकुबाचा तू मुलगा होतास, पण तू आज एक कैदी आहेस, या जेलमध्ये तू पडलायस, या जेलमध्ये असून तू जेलमध्ये असून लोकांची तू सेवा करायस, काय परिस्थिती तुझी आहे. सैतानी बोलला असेल प्रियाने, तुम्हाला सांगू द्या, योसेफाला माहित होत की ज्या देवानं बोलवलेलं आहे, ज्या देवानं दृष्टांत दाखवलेलं आहे, तो देवा माझा आशीर्वाद माझ्यासाठी जो राखून ठेवलेला आहे तो आशीर्वाद मला देणार आहे, तो देवा मला लिफ्टअप करणार आहे. त्याला सुद्धा त्याग करायची ती वेळ आली, त्याने त्याग केला, त्याने आपल्या स्वतःवरती कंट्रोल ठेवलं, सगळे मोह आले असताना, सगळी परीक्षा असताना त्याच्यावरती ते उभा राहिला प्रियाणू. आणि वचन सांगते की देवानं त्याला आशीर्वाद केलं, त्या मिसर देशात त्याला राजा केलं प्रियाणू. आज आमच्या जीवनामध्ये असं तुमच्या मनामध्ये विचार आलेत काय, सैतान म्हणतोय काय, कशाला सात्विकतेने चालायलायस, कशाला चांगलं जीवन जगायलायस, बघ जे काय तू चांगलं करायलायस, लोक तुझ्याशी चांगलं वागणं झाल्यात, तू शेजार पाजार तुझे पाहुणे तुझे रिलेटिव्ह तुझ्यावर चांगलं वागणं झालं, तू सात्विकता तू सोडून दे, तुझी बायको तुझा नवरा तुझी लेकर तुझ्यावर चांगलं वागणं झालं, तू कशाला चांगलं वागायलायस, सोडून दे, विश्वास नाकारून दे, वाईट वाग, बघ जेव्हा वाईट वागत होतं ना लोक तुला घाबरत होते, जेव्हा वाईट वागत होतं ना तुझी पत्नी तुला घाबरत होती, जेव्हा तू वाईट वागत होतं ना समाजातील लोक तुला भेट होती, आता चांगलं वागायलायस, चांगलं जीवन जगायलायस, बघ तेच लोक तुझ्या विरुद्ध बोलायलायस, कशाला सोडून दे. जर आज सैतान तुम्हाला बोलायलाय की तू आपल्यामधला असंयम सोडून टाक, आपल्यामध्ये तो संयम काढून टाक, असंयमाला आपल्या जीवनामध्ये घे. आज जर सैतान तुमच्याशी बोलायला प्रियाणू, मला तुम्हाला सांगू द्या, देवा आज प्रत्येकाशी बोलताय, मग ते माझ्या मुला माझ्या लेकरा, जे मी तुला स्वप्नसारे बोलवलंय, मी जे तुला दृष्टांद्वारे बोललोय, मी जे तुझं अभिवचन दिलेलं आहे, परिस्थिती काही येऊ दे, तू जर उभा राहशील, तू जर मला धरून राहशील, माझ्या वचनात धरून राहशील, तर मी तुला लिफ्टअप केल्याशिवाय राहणार नाही. आज तुमचं हृदय तुम्ही उत्तेजित करा, आज तुम्ही आनंदात व्हा प्रियाणू, काही परिस्थिती उदे, जसं योसेफानं आपली सात्विकता सोडली नाही, योसेफानं आपल्या जीवनामध्ये जो संयम होता त्या संयमाला धरून आणलं, जो देवान स्वप्न दाखवलं ते स्वप्न त्याने धरून जायचं. आज प्रियाणू या योसेफाचं नाव या पवित्र शास्त्रामध्ये आलंय, योसेफ आशीर्वादी झाला प्रियाणू, योसेफ आशीर्वाद झाला. 13 वर्ष त्यानं वाट बघितली, 13 वर्ष. आज लोक म्हणतात बघा एवढं वर्ष झालेत मला मूल नाही, आम्ही सातव्या प्रार्थनेला पण तो मूल कोणा झालंय, कामची परिस्थिती अशी आहे, कामची परिस्थिती बदलणं झाल्या. 13 वर्ष त्याने योसेफानं वाट पहिली, 25 वर्ष अब्राहमानं वाट पहिली प्रियाणू. आणि ज्या देवावरती विश्वास ठेवला होता त्याला माहित होतं की देवा आम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही प्रियाणू, देवा आम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही, देवा आम्हाला आमच्या प्रत्येक गोष्टीतून बाहेर केल्याशिवाय राहणार नाही प्रियाणू. ज्या देवावरती विश्वास ठेवत आहे, आज जर तुमच्या मनामध्ये या गोष्टी येत आहेत, त्या सैतानाला आपल्या आपल्या नजरेपडून दूर करा, त्या सैतानाचे विचार जे आपल्या मनामध्ये त्याला दूर करा, त्याला सांगा की बाबा तू काही परिस्थिती घेऊन ये, तू काही सांग, तो माझा विश्वास आहे की देव मला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही, देव मला लिफ्टअप केल्याशिवाय राहणार नाही, देव माझी प्रत्येक परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही, कारण जो बोलणार आहे तो विश्वसनीय आहे. परिस्थिती काही असेल, लोक विश्वासापासून भ्रष्ट होत असतील प्रियाणू, तुमच्या आजूबाजूचे लोक विश्वासापासून भ्रष्ट झाले असतील, तुमच्या ओळखीचे लोक विश्वासापासून भ्रष्ट झाले असतील, ज्या ज्या लोकांना तुम्ही चांगल्या लीडरशिपमध्ये असले त्या लोकांना ओळखत असाल ते विश्वासापासून भ्रष्ट झाले असतील, पण तू आज देवाप तुम्ही प्रत्येकावरती प्रेम करताय, तो म्हणतोय की माझ्या मुला विश्वासापासून तुला भ्रष्ट व्हायचं नाही, असंयमाचा आत्मा जो याच्यामध्ये काम करायलाय तुला तू न घेता संयममध्ये राहून देवा म्हणतोय मी तुला आशीर्वाद करणार आहे प्रियाणू. ज्या तरुण तरुणीचं लग्न झालेलं नाही निराश होऊ नका, तुम्ही म्हणताय की आजूबाजूच्या त्या मुलगीचं लग्न झालं त्या मुलग्याचं लग्न झालं, तुमचे नातेवाईक तुम्हाला चिडवा लागल्यात काय, तुमचे नातेवाईक तुमचा द्वेष करायलाच काय, अरे बघ त्याचं लग्न झालं, अरे बघ तिचं लग्न झालं, तुझं अजून कधी लग्न होणार, कधी लग्न होणार, त्यांना 2-2 मुले झालीत, तुझं अजून लग्न झालं नाही. मग तुम्ही प्रत्येकाला सांगू द्या, परमेश्वर तुमच्यासाठी अद्भुत कृत्य केल्याशिवाय, परमेश्वर तुम्हाला उत्पन्न उत्तम दिल्याशिवाय राहणार नाही प्रियाणू. तर स्वतः 85
अकरामध्ये देवाचं वचन सांगते जे उत्तम आहे ते परमेश्वर देईल आणि तो देणारच. प्रभु तुमचा विश्वास तुम्ही ढळू देऊ नका, तुमचा विश्वास तुम्ही ढळू देऊ नका, अविश्वासाला असंयमाच्या आत्म्याला आपल्या जीवनामध्ये काम करू देऊ नका. प्रभु वचन काय सांगते आम्ही जर वाचलं प्रभु हिरमया 29:11 देवाचं वचन काय सांगते. हिरमया 29:11 परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत अनिष्टाचे नाहीत, ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. वचन सांगते हिरमया 29:11 म्हणतो की माझ्या मुला माझ्या लेकरा जे माझ्यासाठी तुझे संकल्प आहेत ते हिताचे आहेत. जे काय मी तुझ्यासाठी प्लॅन केला ते हिताचे आहेत. आज दुःख वाटते प्रियाणू तरुण तरुणी प्रियाणू या जगामध्ये एवढे अट्रॅक्शनले जातात, जगामध्ये एवढे गुंतले जातात प्रियाणू. आपला विश्वासणारा पतीसाठी वाट न बघता प्रियाणू अविश्वासणाऱ्या लोकांबरोबर मुलगा मुलगी ख्रिस्ती मुलं मुली लग्न करायला प्रियाणू लग्न करायला लागल्या. मला तुम्हाला सांगू द्या देवाच्या राज्यामध्ये टिकण्यासाठी देवाच्या राज्याची वाट बघण्यासाठी वचन देते देश देशामध्ये जाण्यासाठी कुठला शॉर्टकट नाही. अब्रामानं कुठला शॉर्टकट वापरला नाही. देवानं जो त्याला मार्ग दाखवला होता त्या मार्गानं तो जायला लागला. भले तिथं कशी परिस्थिती असेल, बरे किती तिथे समस्या असतील, बरे किती तिथं प्रियाणू त्याच्यासाठी समोर प्रश्न असतील, पण तू अब्रामाला देवानं दाखवलेल्या मार्गावर तू गेला प्रियाणू. शॉर्टकट वापरला नाही. आज आमचा व्यवसाय आशीर्वाद व्हावा म्हणून आम्ही शॉर्टकट वापरलो काय, आज आमची प्रॉपर्टी व्हावं म्हणून आम्ही शॉर्टकट वापरलो काय, आज आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद यावेत, गाडी यावेत, बंगला यावेत म्हणून आम्ही शॉर्टकट वापरायला का प्रियाणू. वचन सांगते हिरमया 29:11 मध्ये की माझ्या मुला माझ्या लेकरा तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहेत अहिताचे नाहीत. जे काय मी करणार तुझ्यासाठी कल्याणकारक करणार. रोम 8:28 मध्ये देवाचं वचन काय सांगते. रोम 8:28 मध्ये देवाचं वचन काय सांगते. रोम 8:28 परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास वचन सांगते. आपल्याला ठाऊक आहे देवावर प्रीती करणाऱ्यास जगातील कुठल्या समोर दिसलेल्या मोहावरती नाही, जगासमोर असलेल्या अट्रॅक्शन वरती नाही, जगामध्ये वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या गोष्टी येतील प्रत्येक गोष्टीकडे निग्लेक्ट करून जे देवावरती प्रेम करतात. वचन सांगते देवावरती प्रेम करणारे देवावरती प्रेम करणारे पुढे काय सांगते वचन म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्या देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. वचन सांगते सर्व गोष्टी मिळून कसली परिस्थिती असू दे. आम्हाला वाटलं की आमच्या जीवनासाठी ते चुकीचं आहे, आमच्या जीवनासाठी ते निगेटिव्ह आहे, आमच्या जीवनामध्ये ते आम्हाला काय आशीर्वाद घेऊन येणार नाही. वचन सांगते हिरमया 29:28 वचनामध्ये देवा म्हणतोय जे काय माझ्या मुलामीसाठी योजलेलं आहे मी तुझ्यासाठी कल्याणकारक घेऊन येणार. प्रियाणू दोन व्यक्ती होते, एक तरुण मुलगा होता आणि एक वयस्कर आजोबा होते. ते एकटेच राहत होते प्रियाणू. शेजार पाजार त्यांचं घर होतं आणि ते आजोबा एकटा असताना ते म्हणले चला आपण झाड लावूया. आणि प्रियाणू त्यांच्या त्या अंगणामध्ये तिने झाड लावलं, एक झाड आणून लावलं प्रियाणू. फुलाचं एक झाड होतं तिने लावलं आणून लावलं प्रियाणू. आणि लावल्यानंतर त्या मुलग्यानं बघितलं तर मुलगा होता 17-18 वर्षाचा मुलगा होता. त्यानं पण म्हणजे त्यानं म्हटलं चला आपण पण लावूया. त्या आजोबा लावले ना आपण पण लावूया. त्याला ईर्ष्या आली प्रियाणू. त्यानं पण झाड घेतले आणि लावलं प्रियाणू. आणि लावलं असताना दररोज सकाळी आजोबा ते पाणी घालायचे. तो मुलगा बघायचा बघत असं तो पण त्या झाडाला पाणी घालत होता. त्याच्यानंतर खत पाणी घालायचं सगळं काय करायचा. परंतु ह्याला एवढी कळपट लागली होती की ते झाड कधी वाढेल, कधी त्याला खळी फुटेल, कधी त्याला फूल येईल त्याची वाढ बघायची. ते म्हणत होता की त्या जे आजोबा आहेत ना त्या आजोबाच्या अधूकर माझ्या झाडाला कळी यायला पाहिजे, आजोबाच्या अधूकर माझ्या झाडाला फूल यायला पाहिजे. म्हणून त्यानं प्रियाणू त्यानं काही प्रयोग त्यासाठी केलं. त्याच्यानं बाजारामध्ये गेला. बाजारामध्ये गेल्यानंतर तिथून प्रियाणू काही त्यानं औषधं आणलीत, ते औषध तिथं टाकलीत आणि लवकर यावं उगवण्यासाठी प्रियाणू त्यानं काही काही तिथं वापरलं. आणि वापरल्यानंतर प्रियाणू त्यानं दुसऱ्या दिवशी बघितलं काही दिवस गेलेत, त्यानं चांगलं पाणी घातलं, त्याच्यानंतर ते औषध तिनं वापरलीत. पण तिकडे आजोबा होते ते नॅचरल तिचं फूल ते येण्यासाठी ते वाट बघते. तिने काय त्यासाठी प्रियाणू वेगवेगळ्या औषधांचा काही उपचार केला नाही की लवकर फूल पाहिजे. आता बघा प्रियाणू जेव्हा लोक शेती करतात किंवा झाडामध्ये फळासाठी वाट बघतात, पहिला 12 महिने लोक थांबायचे, 6 महिने थांबायचे, परंतु आज औषध फवारणी करून प्रियाणू 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये लोक फळं काढतात, पिकं घेतात आणि ते फळं शरीराला हानिकारक असतात प्रियाणू. फर्टिलायझर म्हणून औषध वापरून त्या रीतीने करतात. ते आजोबानं काय केलं, वाट बघितली याची नॅचरल कधी याला फूल येते त्यासाठी तिने वाट बघितली. हा मुलगा होता हिनं पण झाड लावलं प्रियाणू, पण त्याला गडबड होती की मला कधी ते त्यातून फूल मिळेल, कधी मला ते फूल बघायचं, ते आजोबाच्या अधूकर मला फूल आलं पाहिजे म्हणता तो प्रयत्न करतो प्रियाणू. काही दिवस गेलेत आणि एक दिवस उघडला तो मुलगा बाहेर आला. आल्यानंतर
त्या झाडाला एक कळी फुटली होती, त्याला आनंद झाला, त्याला त्याला भरपूर आनंद झाला. तिनं म्हटलं बघा मला आता कळी फुटल्या त्या झाडाला, त्याला भरपूर आनंद झाला. आणि तिनं प्रियाणू त्या आजोबाच्या झाडाला बघितलं तर त्याला काही कळी फुटली नव्हती. त्या आजोबाकडे तो बघला आणि एका ईर्ष्येनं किंवा चेष्टेनं त्याच्यात हसायला लागला, म्हणला बघा माझ्या झाडाला कळी आलेलं आहे, तुमच्या झाडाला काहीच आलं नाही. त्या आजोबा फक्त हसलेत आणि प्रियाणू परत त्याच्या कामात लागले. दुसऱ्या दिवशी तिने बघितलं त्या मुलग्यानं तर ती कळी उमलली होती आणि प्रियाणूचं फूल तयार झालं होतं. त्याला भरपूर आनंद झाला, ती उड्या मारायला लागला, इकडे तिकडे अडवू लागला, मला फूल आलं, माझ्या झाडाला फूल आलं, माझ्या झाडाला फूल लागलं. त्याला भरपूर आनंद झाला. प्रियाणू त्या आजोबाकडे बघितलं तर प्रियाणू अजून त्याला काही कळी आली नव्हती, कारण ते आजोबा वाट बघत होते. ज्याची त्याची नॅचरलची वेळ आहे त्या वेळेसाठी ते वाट बघत होते, ते संयम त्याच्यामध्ये होता. येऊ दे, तिची जशी वेळ आहे जेव्हा तो वाढणार आहे, जेव्हा तो फूल त्याच्यामध्ये ना, तो वाट बघत होता प्रियाणू. इथं वचन इथं त्या मुलग्यानं काय केलं, त्यासाठी वेगळ्या औषध उपचारचा वापर केला, वापर करून प्रियाणू ते फूल कसं यावं यासाठी त्याने प्रयत्न केला. फूल आलं प्रियाणू, त्याला भरपूर आनंद झाला. आनंद झाल्यानंतर प्रियाणू काही दिवस, एक दोन तीन दिवस गेले, दोन तीन दिवस गेल्यानंतर रात्रीच्या वेळेमध्ये भरपूर वादळ सुटलं. भरपूर वादळ सुटल्यानंतर प्रियाणू पाऊस आला, वादळ सुटलं आणि वादळ सुटल्यानंतर मुलगा जाऊन आपल्या रूममध्ये झोपला. झोपल्यानंतर सकाळ झाली परत म्हणला चला आपलं फूल आपण जाऊन बघूया. आणि प्रियाणू तिथं गेला, त्यानं बघितलं, बघितल्यानंतर प्रियाणू जे त्याचं झाड होतं ते झाड मुळासकट उखडून पडलेलं होतं. परंतु त्याने जेव्हा ते आजोबाचं झाड बघितलं, बघितल्यानंतर शॉक बसला, कारण आजोबाचं झाड ते स्ट्रॉंगली त्या वादळामध्ये उभा होतं. आणि प्रियाणू त्या वादळाचा त्याने सामना केला आणि ते स्ट्रॉंगली उभा होतं. मग तो मुलगा म्हणला, त्या आजोबाला भेटला आणि म्हणला असं का आपण एकाच वेळी झाड लावलेलं आहे, आपण एकाच वेळी त्याला पाणी घालत होतो, तो असा फरक काय? त्या आजोबाने त्याला सांगितलं, बाळ ते फूल लवकर वाळावं, लवकर तुझ्याकडे त्याला तो अपेक्षा होते, म्हणून तुझ्या रीतीने त्यासाठी तू प्रयोग करून औषध फवारणी करून वेगवेगळे औषधं वापरून त्याला तू वाढून त्यातनं फूल त्यातलं फल किंवा त्यातनं ते फूल ते बाहेर आलं. मग मी वाट बघितली, वाट बघितली असताना त्याचं मूळ मी खालीपर्यंत जाऊन दिलं, त्याचं मूळ स्ट्रॉंग झालं आणि मूळ स्ट्रॉंग झाल्यामुळं वादळ किती आलं, भले त्याच्यावरती ते फूल नव्हतं परंतु वादळ किती आलं, त्या वादळामध्ये ते स्ट्रॉंगली उभं राहिलं, स्ट्रॉंगली उभं राहिलं, स्ट्रॉंगली उभं राहून येत्या दिवसामध्ये मी तुला सांगतो जेव्हा याला फूल येणार हे झाड कधीच पडणार नाही. त्या मुलग्याला त्याच्यानंतर त्या गोष्टी समजल्या की मी गडबडीनं मी आशीर्वाद मिळण्यासाठी प्रयत्न केला, गडबडी मला पाहिजे होतं आणि माझ्या रीतीनं प्रयत्न केल्यानंतर चुकीच्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये झाल्या. मग तुम्हाला सांगू द्या की तुमच्या जीवनामध्ये जो काय आशीर्वाद पाहिजे चुकीच्या रीतीनं मिळण्यासाठी कुठल्या गोष्टीवर तडजोड करू नका, पटकन श्रीमंत होण्यासाठी कुठल्या गोष्टीनं तुम्ही प्रयत्न करू नका. असंयमाचा आत्मा आपल्या जीवनामध्ये तुम्ही इन्व्हाइट करू नका, असंयमाच्या आत्म्याला आपल्या जीवनामध्ये घेऊ नका. एक वाक्य सांगतो प्रियाणू लक्षात ठेवा, आशीर्वाद मिळणं अवघड नाही. प्रियाणू काय सांगतो लक्ष द्या, आशीर्वाद मिळणं अवघड नाही, परंतु मिळालेला आशीर्वाद समस्यामध्ये संकटामध्ये वादळामध्ये ते टिकवणं महत्वाचं असते प्रियाणू. आणि देवाकडून जेव्हा येतोय आम्ही आमच्या हिशोबाने जेव्हा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतो, वादळ येणार, समस्या येणार, संकट येणार, त्यामध्ये आमचा आशीर्वाद कदाचित निघून जाईल, पण देवाकडून आलेला आशीर्वाद वादळ येऊ दे, समस्या येऊ दे, संकट येऊ दे, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तो आशीर्वाद टिकणार प्रियाणू. मला तुम्हाला सांगू द्या, असंयमाच्या आत्म्याला आपल्या जीवनामध्ये तुम्ही प्रवेश करू देऊ नका, असंयमाच्या आत्म्याला आपल्या जीवनातून तुम्ही दूर करा. जी काही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आहे ते जीवनातून बाहेर करण्यासाठी, त्या जीवनातून बाहेर पडण्यासाठी प्रियाणू आपलं लक्ष तुम्ही परमेश्वराकडे लावा. वचन सांगते यिर्मयाह 29:11 प्रमाणे की माझ्या मुला माझ्या लेकरा जे काय तुझ्यासाठी माझे संकल्प आहेत ते हिताचे आहेत, अहिताचे नाहीत, अनिष्टाचे नाहीत, मी तुझं कल्याण करेन. आज आमचं लक्ष कुणाकडे लागलंय प्रियाणू? आज आम्ही कुठं बघायला लावले आमच्या जीवनातून असंयमाचा आत्मा आम्ही घेतलाय काय प्रियाणू? संयम आमचा तोडलाय काय? संयमापासून बाहेर पडले का? माझं जीवन बदलन झालंय, माझे आई वडील बदलन झाल्यात, माझा असलेला व्यवसाय आशीर्वाद झाले. भरपूर लोक असे पहिले व्यवसाय सुरू करतात त्यांना असं वाटतं की लगेच लगेच माझा व्यवसाय आशीर्वाद झाला पाहिजे, लगेच पटपट पैसे मला मिळाला पाहिजे, लगेच सगळं झालं पाहिजे. पण असं कधी होत नाही. मला पुन्हा एकदा सांगू दे, आशीर्वाद मिळणं आणि प्रियाणू तो आशीर्वाद जर टिकला पाहिजे, देवाला तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देऊ द्या, देवासाठी वाट बघा, असंयमाचा आत्मा आपल्या जीवनामध्ये घेऊ नका. कारण वचन सांगते शेवटच्या काळामध्ये लोक विश्वासापासून फस्त होतील. वाट बघा की देवा माझ्या जीवनातून संयम कधी सोडणार नाही. जसं अब्राहमानं 25 वर्ष वाट बघितली,
जसे योसेफाने 13 वर्ष वाट बघितली मी सुद्धा वाट बघतो देवा, मला तू आशीर्वाद करणार. माझा मा प्रत्येक बहीण भावाला आज विनंती करू द्या प्रभू, आपलं जीवन त्या परमेश्वराकडे आपण लक्ष लावूया की देवा आम्ही समर्पण करतो, आम्हाला आमच्या जीवनातून असहमाचा आत्मा काढ, माझ्या जीवनामधून असहमाचा आत्मा काढ, माझा पती बदलत नाही म्हणून माझ्या जीवनात जो असहम आलाय सैतान बोलायलाय त्याला सोडून जा, त्याला टाकून जा. मला तुम्हाला त्या प्रत्येक त्या बहिणीला सांगू द्या, तो असहमाचा आत्मा आपल्यापासून दूर करा, त्याला निग्लेक्ट करा. तुमचा पती कसाही असू दे, मला तुम्हाला सांगू द्या तुमच्या प्रार्थनेमुळे तुमचं जीवन येशूच्या नावामध्ये नक्कीच बदलणार. आज तुमचा विश्वास तुम्ही ढळू देऊ नका प्रियानु. दानियल प्रियानु याचा 3 अध्याय 16 आणि 17 वचन काय सांगते? दानियल 16:13 16 आणि 17 वचन काय सांगते? शद्रक मेशेक व अबेदनगो याने राजास उत्तर दिले की महाराज, या बाबतीत आपणास उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला दगदगीत अग्नीच्या भट्टीतून सोडावयास समर्थ आहे. प्रियानु दानियल तुम्ही 3 अध्याय जर वाचले प्रियानु, शद्रक मेशेक अबेदनगो याच्याविषयी लिहिलेलं आहे आणि वरती हिडिंग लिहिलं आहे की तप्त भट्टीतून अग्नीतून सुट्टी, तप्त भट्टीतून अग्नीतून सुट्टी प्रियानु. तेव्हा देवानं त्यांना त्यातून बाहेर काढलं, त्यांना त्याची मोकळीकता केली प्रियानु, त्यांना त्यातून वाचवलं. आणि जर पुढं आम्ही वाचत जातो प्रियानु असेच त्यांना बाहेर काढलं नाही, तर त्याचा तो राजा आला आणि म्हटला बघ तुला त्यातून बाहेर पडायचं आहे, जर आमची आमच्या मी जे सांगतोय त्या माझ्या मूर्ती जर तू उपासना करत नाही तर त्याच्या पाया पडत नाहीस, तर मी तुला ह्याच्यातून टाकून देणार, या अग्नीच्या भट्टीत तुला टाकणार असं ते म्हणतात. ते म्हणतोय काही होऊ दे, काही परिस्थिती असू दे, परंतु आमच्या जीवनामध्ये आम्ही ह्या गोष्टी करणार नाही. त्यांना उचलतात 7 पट भट्टी तापवली जाते, त्याला उचलतात, त्यांना टाकतात प्रियानु. आणि टाकल्यानंतर प्रियानु तुम्हाला माहित आहे की वचन सांगते देव स्वतः तिथं येऊन, येशू ख्रिस्त स्वतः येऊन त्याच्याबरोबर फिरत असते प्रियानु, त्याच्यावर फिरत असते. राजा हाक मारल्यानंतर त्यातून तो बाहेर येते, परंतु जोपर्यंत तो हाक मारत नाही, वचन सांगते जर वाचला तुम्ही की देव येशू ख्रिस्त शद्रक मेशक अबेदनगो त्या अग्नीमध्ये इकडे तिकडे फिरत असतात, त्या अग्नीमध्ये इकडे तिकडे फिरत असतात. शद्रक मेशक अबेदनगो त्यांचा संयम ढळू देत नाही प्रभू, त्यांना बांधतात, ते म्हणत नाहीत मनामध्ये कधी देवाला वाचायला येणार, कधी देव आम्हाला बाहेर काढणार, बघा ही परिस्थिती आहे, ही अग्नी आम्हाला पिडा लागल्या, ही परिस्थिती आम्हाला पिडा लागल्या, या समस्या आम्हाला पिडा लागल्या, कधी आम्हाला देवाच्यातून बाहेर काढणार. म्हणून प्रियानु त्यांचा संयम त्यांनी ढळू दिला नाही, त्यांना माहित होते म्हणतात काही परिस्थिती असू दे, जरी आमचा देव आम्हाला वाचवला नाही आला तरी आम्ही या गोष्टी करणार नाही. त्यांना माहित होतं की त्याचा देव त्यांना वाचवला नाही आला. प्रियानु त्यांना अग्नीच्या भट्टीत त्यांना टाकलं, स्वतः देव त्यांना आणला आणि प्रियानु त्याच्या त्या अग्नीच्या भट्टीत ते फिरायला लागले. देवानं इस्रायल लोकांच्या समोर तांबडा समुद्र दुभागला प्रियानु, जर निर्गम 14 अध्याय तुम्ही वाचताय, देवानं तांबडा समुद्र दुभागला प्रियानु, दुभागला. जर आम्ही विचार करूया देवाला का तो तांबडा समुद्र आठवत आला नसता, तिने दुभागलाच का प्रियानु, का दुभागला? कारण प्रियानु मन तुम्हाला सांगू द्या की जी समस्या तुम्हाला येणार, ते संकट येणार, ते देवा लगेच काढणार नाही प्रियानु. त्या समस्यातून त्या संकटातून बाहेर काढण्याचा देवा तुम्हाला मार्ग दाखवणार. कारण पहिले करीन 10:13 सांगते की तुमची शक्ती च्या पलीकडे तुमची परीक्षा देवा कधी सोड देणार. पहिले करीन 10:13 सांगते माझ्या मुला माझ्या लेकरा काही समस्या असू द्यात, काही संकट असू द्यात, या प्रत्येक परिस्थिती मी तुला बाहेर काढीन, या प्रत्येक परिस्थिती मी तुला उभा करीन. तांबडा समुद्र सारखी तुमच्या समोर परिस्थिती असू दे, पाठीमाग पारचं सैन्य होतं, तिकडे गेलो तर लोक मारणार, समोर गेलो तर लोक मारणार, ही परिस्थिती होती. या परिस्थितीमध्ये प्रियानु देवा तुमच्यासाठी तांबडा समुद्र दुभागला. तुमच्या समोर असलेल्या परीक्षेमध्ये, तुमच्या समोर असलेल्या त्या समस्यामध्ये, तुमच्या समोर असलेल्या आजारपणामध्ये, तुमच्या समोर असलेल्या गरिबीमध्ये परमेश्वर मार्ग काढायला समर्थवान आहे. तर प्रियानु आपण वचन ऐकल्याप्रमाणे योहान 14:6 देवा म्हणतोय की मीच मार्ग सत्य जीवन आहे. परमेश्वर मार्ग सत्य जीवन आहे. प्रियानु परिस्थिती बघून घाबरू नका. देवानं शद्रक मेशक अबेदनगोला त्या अग्नीच्या परिस्थितीमध्ये बाहेर काढलं. त्याच्या जीवनामध्ये असहमाचा आत्मा आला असेल, बोलला असेल, अरे करा परा वर्शिप करा, पाया पडा, काय होते थोडा वेळ पडायचं नंतर आहे की आपलं आपलं करूया, म्हणून बोलला असेल. तिने म्हटले नाही, काही परिस्थिती होते आम्हाला मरायला लागलं चालेल, आमच्या मुंडक्यात धरवा लावली चालेल, अग्नीच्या भट्टीत आम्हाला टाकलं चालेल, परंतु देवाची फक्त जो जीवन देव आहे त्याची आम्ही उपासना करणार. ही जी परीक्षा आम्हाला आल्या या परीक्षेमध्ये आम्ही टिकून राहणार, उभा राहणार. तुमच्या जीवनामध्ये या अग्नीसारखी परीक्षा कशी आली असेल प्रियानु, केवढी असेल, जशी 7 पट तापली होती भट्टी, तशी किती स्ट्रॉंगली समस्या असतील, किती कडक समस्या असतील प्रियानु, परंतु मला तुम्हाला सांगू द्या अग्नीच्या भट्टीतून शद्रक मेशक अबेदनगोला बाहेर करणारा देव, वचन सांगते बी लोकास 13:8 मध्ये, तो काल आज आणि युगानुयुग सारखा परमेश्वर तुमच्या परिस्थितीतून, तुमच्या समस्यातून, किती कठीण समस्या, किती कठीण आजारपण असू दे, त्या
प्रत्येक परिस्थितीतून देवा तुम्हाला बाहेर काढून समृद्ध स्थळी घेऊन जाणार तो देवा आहे. फक्त प्रियानु आपला असंयम आपल्यामध्ये येऊ देऊ नका. आपला संयम तुम्ही ढळू देऊ नका. आपला संयम तुम्ही ढळू देऊ नका. आपला संयम ढळू देऊ नका. प्रियानु नेत्र त्या परमेश्वराकडे लावा. त्याला सांगा काही परिस्थिती असू दे. त्या समस्येला सांगा, त्या संकटाला सांगा, त्या लोकांना सांगा काही परिस्थिती आमच्या समोर असू दे, कितीही बिकट असू दे, उद्या प्रत्येक परिस्थितीतून आमचा देव आम्हाला बाहेर काढण्यासाठी समर्थवान आहे. प्रियानु मला तुम्हाला सांगू द्या, देवा आप प्रत्येकाशी तो बोलताय, तो शिकवत आहे की माझ्या मुला माझ्या लेकरा काही समस्येच्या समोर असू द्यात, काही संकटाच्या समोर असू द्यात, मी तुला बाहेर काढणारा परमेश्वर आहे. पुढे जर वचन आपण वाचलं प्रियानु इशयाचा 43 मध्ये 1-2 वचन काय सांगते. इशया 43:1-2 वचन. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिऊ नको, कारण मी तुला सोडवले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. तू माझा आहेस. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असेल. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस. ज्वाला तुला पोळणार नाही. येशू 43:1-2 वचन सांगते, देवा मोठे माझ्या मुला माझे याकोबा माझ्या निवडलेल्या लेकरा, मी तुझा देव बापा आहे, मी तुझ्या नावान तुला ओळखतोय, मी तुला सोडवलेला आहे. अग्नीतून तू जाणार, तुला भासणार नाही. जलातून तू जाशील, तुला त्या बुडवणार नाही, कारण मी तुझ्या संगती येणारा परमेश्वर आहे, मी तुझ्या संगती येणार. भक्त प्रियानु मला तुम्हाला सांगू द्या की आमचा संयम आम्ही सोडायचा नाही. त्या अग्नीच्या भट्टीमध्ये शद्रक मेशक अबेदनगो एकटे नव्हते प्रियानु, त्याच्या संगतीमध्ये परमेश्वर तिथे होता. तुमच्या जीवनामध्ये जे समस्या आहे, तुमच्या जीवनामध्ये जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नामध्ये तुम्ही एकजण आहे. मग तुम्हाला सांगू द्या, शद्रक मेशक अबेदनगो संगतीचा देव होता. तुमच्या परिस्थितीमध्ये तुमच्या जीवनाच्या ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथं कुठे तुम्ही आहात, तुम्हाला निराश आलेला आहे, जिथं कुठे तुम्ही आहात, तुमच्या जीवनामध्ये त्या समस्या तुम्हाला ग्रेसलेला आहे, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देवा तुमच्या संगती आहे. प्रियानु देवा तुमच्या संगती आहे. तो कधीच सोडणार नाही, तो कधीच टाकणार नाही, तो परमेश्वर नक्कीच त्या परिस्थितीतून बाहेर काढणार. कारण येशया 43:1-2 वचन सांगते की माझ्या मुला माझ्या लेकरा, अग्नी जरी तुझ्याकडे आली, समुद्र तुझ्याकडे आला, पाणी जरी आले त्यातून तू चालायला लागलास, अशा समस्या जरी आल्या, तुला बुडवायसाठी प्रयत्न केलात, तरी तू बुडणार नाहीस, ज्वाला तुला पुळणार नाही, कारण परमेश्वर आज म्हणतोय मी तुझ्या बरोबर आहे. मग तुम्हाला सांगू द्या, जे कोण माझे बहीण भाऊ बघत आहात, मला तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज ही गोष्ट सांगू द्या प्रियानु, जे देवाचं अभिवचन आहे सांगू द्या की देवा तुमच्या जीवनामध्ये त्या भट्टीतून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला समर्थवान आहे. त्या प्रत्येक परिस्थितीतून देवा तुम्हाला लिफ्टअप करण्यासाठी समर्थवान आहे. फक्त आपल्या जीवनातून असंयम आपल्या सोडू नका प्रियानु. जे असंयमाचा आत्मा आहे आपल्या जीवनामध्ये घेऊ नका. संयम तुम्ही सोडू नका. देवा तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. देवा तुम्हाला लिफ्टअप केल्याशिवाय राहणार नाही प्रियानु. वचन याकोब याचा 1:2-4 वचन काय सांगते प्रभू. याकोब याचा 1:2-4 वचन काय सांगते. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षेना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. वचन सांगते माझ्या बंधूंनो, प्रभू याकोब इथं जे येशूचे जे भाऊ होते त्यांनी हे पत्र लिहिलं. याकोब ते म्हणतात, माझ्या बंधूनु माझ्या बहिणीनु माझ्या लेकरानु माझ्या मुलानु नाना परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्ही हार मानू नका. त्याच्यामध्ये तुम्ही आपला धीर सोडू नका. त्याच्यामध्ये तुम्ही आनंद माना. परीक्षा येतील. तुमच्या जीवनामध्ये असलेला संयमाचा आत्मा तुम्ही सोडू नका. असंयमाला आपल्या जीवनामध्ये प्रवेश करू देऊ नका. काही सैतान तुमच्या कानात येऊन सांगेल, काही बोलेल, धीर तुझा सोड, तुझा विश्वास सोड. बघ पाठीमागे जेव्हा तू या गोष्टी करतोस, तू किती चांगलं होतास, चांगलं जेवण तू खाईत होतास, चांगल्या गोष्टी तुला होत्या, घरामध्ये सगळ्या गोष्टी होत्या, पण तू आज अशी तुझी परिस्थिती आहे. सोड आणि ये ते पहिल्या गोष्टी तू करच. माझ्या लेकरांनो माझ्या मुलांनो देवा पिता म्हणत आहे की माझ्या बंधूनो माझ्या बहिणीनो माझ्या 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 जवळच्या लोकांनो देवा म्हणत आहे की तुम्ही आपल्या परीक्षेमध्ये तुम्ही आनंद माना, कारण मी तुमच्या संगती आहे. पुढे वचन काय सांगते. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाचे पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. वचन सांगते की तुम्ही कशातही अपूर्ण न राहता. कुठल्याही परिस्थितीमध्ये अपूर्ण न राहता जेव्हा तुम्ही धीर धरताय, त्या धीराला तुम्ही पकडताय, देवाचं वचन सांगते की तुम्हाला अखंड परिपूर्णता मिळेल. जेव्हा तुम्ही परिपूर्णतेकडे तुम्ही वाटचाल करचिला, तुम्ही परिपूर्ण उचला, आपल्या जीवनातील असंयम जो आत्मा आहे ते घेऊ नका, संयम सोडू नका. देवा म्हणतोय मी तुम्हाला परिपूर्ण करणार. देवा प्रभू देवाचे एक सेवक होते आणि ते म्हटलेत की देवा नेहमी आमच्या संगत्या असे म्हणतोय, बघ जरा ट्राय करूया,
ते म्हणले देवा आता समोर माझ्या समोर मोठं अरण्य आहे आणि मी ऐकले की तिथं हिंसक पशु असतात, त्याच्यानंतर जनावर वेगळे असतात, ते लोकांना फाडून खातात आणि परमेश्वर मी इथनं चाललो आहे, माझी इच्छा आहे की तू माझ्या संगतीत चालावंस. प्रियानुत देवाचा सेवक चालायला लागला आणि चालत असताना बघितलं की त्याचे दोन पायाचे ठसे आणि देवाच्या दोन पायाचे ठसे होते. ते जायला लागलेत, थोडं अंतर गेलेत, एक 2 किलोमीटर गेल्यानंतर प्रियानु पुढं तिकडे दलदल आली, तिथं काटे होते आणि त्या काट्यामध्ये म्हणले बघूया आता देव आपल्या माझ्या संगती राहतोय काय. आता पायवाट होती, त्या पायवाटीमध्ये तर देव संगती आला, काट्यामध्ये देवा माझ्या संगती आहे काय बघूया म्हणून प्रियानु तो गेला. त्याच्यातून गेल्यानंतर पुढं त्या चिखलातून त्या दलदलीतून त्या काट्यातून तो गेला, पुढं गेला, पुढं जाऊन त्याने प्रियानु पाठीमागे बघितलं तर त्याला दोनच पायाचे ठसे दिसले. ते म्हणला मनात विचार केला बघा स्वतः मुकून बोला तो बघा बघा म्हणला देवा आता तिथं पायवाटाबरोबर तू चालत आलास, तिथे दलदल होती, इथं काटे होते, इथं इथं परिस्थिती जरा बिकट होती, या परिस्थिती मला तू सोडून गेलास, या काट्यामध्ये सोडून गेलास असं तो म्हटला. प्रियानु देव त्याच्याशी बोलला लगेच, म्हणला माझ्या लेकरा माझ्या मुला तुला मी सोडून गेलो ना, त्या जवळच आहे आणि बघ जरा स्वतःचे पाय बघ, ते पाय बघ कुणाचे आहेत. त्याने प्रियानु निरखून बघितलं, स्वतःच्या पायाकडे बघितलं, त्याचे पाय घाण झाले होते, त्या चिखलामध्ये त्याचे पाय स्वच्छ होते. प्रियानु देवा म्हणला माझ्या मुला ते पायाचे तसे तुझे नाहीत, ते पायाचे तसे माझे आहेत. या परिस्थितीतून जात असताना, या चिखलातून जात असताना, या दलदलीतून जात असताना, या काट्यातून जात असताना मी तुला माझ्या खांद्यावर उचलून ठेवलेलं आहे आणि मी तुला इथं घेऊन गेलेलो आहे. देव म्हटला देवा खरोखरच तू किती चांगला देव आहेस, तू आम्हाला कधी सोडत नाही. त्या भावाने प्रियानु तिथं पश्चाताप केला की देवा मी तुझ्या विरुद्ध कुरकुर केले, मी तुझ्या विरुद्ध बोललो, प्रत्येक परिस्थितीमध्ये तू आमच्या संगती राहणारा देव आहेस. माझ्या प्रियानु आपलं हृदय आज उत्तेजित करा, म्हणू का की मी आज एकटाय, ज्या ठिकाणी मी राहतोय मी एकटाय, त्या ठिकाणी मी राहतोय मला एकटाय, मला शिकवायला मला मार्गदर्शन कोण करायला कोण नाही, मला तुम्हाला सांगू द्या. प्रत्येक परिस्थितीमध्ये देवा तुझ्या संगती आहे, तू तुम्हाला चालवणार, तू तुम्हाला शिकवणार, तू तुम्हाला उभा करणार, प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी समर्थवान आहे. फक्त आपल्या जीवनामध्ये संयम तुम्ही ढळू देऊ नका. आपल्या जीवनामध्ये असंयमाचा आत्मा तो सैतान येऊन बोलतोय त्याला कधीच आपल्या जीवनामध्ये तुम्ही एंट्री करू देऊ नका. प्रियानु परमेश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वाद करणार. योहान याचा 9वा अध्याय पहिलं वचन काय सांगते मी वाचे. योहान याचं 9वा अध्याय पहिलं वचन. तो तिकडून जात असता एक जन्माथ माणूस त्याच्या दृष्टीस पडला. आणि येशू ख्रिस्ताने शिष्य एका ठिकाणी जायत होते आणि वचन सांगते योहान 9:1 एक आंधळा जो जन्मापासून आंधळा होता. वचन सांगते जन्मापासून आंधळा होता, येशू ख्रिस्ताच्या दृष्टीस पडला. मग शिष्य म्हणाले प्रभूजी या आंधळा कशामुळे झाला, ह्याच्या पापामुळं काही आई वडिलाच्या पापामुळं कशामुळे झाला. देवा म्हणले बाबा ह्याच्या पापामुळे सदा नाही, आई वडिलाच्या पापामुळे सदा नाही, तर देवाचं गौरव व्हावं म्हणून याच्या जीवनामध्ये आंधळपण आहे किंवा याच्या जीवनामध्ये आजारपण आहे. येशू ख्रिस्त बोलले प्रियानु. पुढं वचन सांगते येशू ख्रिस्त जवळ गेलेत, त्याच्या चिखल लावला आणि प्रियानु त्याला म्हटलं की जा शिलो या ठिकाणी जाऊन तू धू. वचन आपण वाचे प्रियानु योहान याचं 9वा अध्याय 6-7 वचन आपण वाचे. 6-7 योहान 9वा अध्याय 6-7 असे बोलून तो भूमीवर थुंकला. हा थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला आणि त्याला म्हटले जा शिलो म्हणजे पाठवलेला नावाच्या तळ्यास धू. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. प्रियानु इथं वचन सांगते की देवाने येशू ख्रिस्तानं त्याच्या डोळ्याला चिखल लावला. येशू ख्रिस्ताने म्हटलं की जा शिलो या ठिकाणी जे तळ आहे तिथे जाऊन तू आपले नेत्र धू. त्या तो आंधळा होता आणि आंधळा होता त्याला तिथंपर्यंत घेऊन कोण जाणार. काय येशून जाग्यावर त्याला म्हटलं की दृष्टी तुला येऊ, चिखल लावला आणि म्हटलं की जा त्या तळ्याला जाऊन तू धू. त्यानं मला तुम्हाला सांगू द्या त्या विश्वासाने तिथंपर्यंत गेला, त्यानं संयम ठेवला, ती पेशंट ठेवली, संयम ठेवला, तिथंपर्यंत तो गेला. तू म्हटला नाही काय येशू ख्रिस्त मी तर जाग्यावर आहे, जाग्यावर माझी दृष्टी बोला, मला जाग्यावर बरं करा, का मला तुम्ही असं सांगायला लागलाय. काही बोलला नाही, एक शब्द बोलला नाही प्रियानु. येशू ख्रिस्तान जसं त्याला सांगितलं की जा शिलो या ठिकाणी जाऊन तो आपले डोळे धू, त्या विश्वासाने तो गेला. कदाचित त्याजवळ होतं की नाही तो कोण माहीत नाही, त्याला कोणत्या तळ्यापर्यंत घेऊन गेलं माहीत नाही प्रियानु. तिथून येशू ख्रिस्त होते तिथंपासून ते शिलो किंवा ते तळ केवढ्या लांब होतं माहीत नाही प्रियानु. तो विश्वासानं संयमानं तिथंपर्यंत तो गेला, त्याने आपले नेत्र धुतलेत. जे लोक आज आजारामध्ये आहेत ते बघा लागल्यात किती वर्ष वर्ष जखडलेला आजारामध्ये प्रियानु आज संयमाची गरज आहे. ती म्हणता की मला आजार माझा बरा काऊन झालाय, या जुनाट आजारामध्ये मी अजून जखडून काय. मग तुम्हाला सांगू द्या संयम ठेवा. त्या आंधळा जो होता जन्मचा आंधळा त्याने एक संयम ठेवला, त्याला देवाने जी कृती करायची सांगितली त्याने केली, तिथंपर्यंत गेला प्रियानु, तिथंपर्यंत संयम ठेवला. तुमचा आशीर्वाद तुमच्या जवळ या लागलाय प्रियानु, तिथंपर्यंत वाट बघा. काय काय लोक आशीर्वाद मिळण्यासाठी, काय काय लोक आजारातून मुक्त होण्यासाठी चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत. आजार लवकर बरा व्हावा म्हणून प्रियानु प्रियानु काय काय चुकीच्या गोष्टी ते करायला. मी म्हणत नाही की तुम्ही औषध घेऊ नका, औषध घ्या प्रियानु, परंतु ते सोडून भरपूर अशी लोक आहेत जे चुकीची गोष्टी करायला
कसं मी यातून मुक्त होईन म्हणून ते एवढं आपल्या जीवनामध्ये त्याची नजर लावलेली आहे प्रभू. कदाचित ते लोक जीवनामध्ये कुरकुर करायला लागल्यात, एवढी प्रार्थना लोक करतात, एवढं आमच्यासाठी उपवास करते, पण मी आजारातून मुक्त काय नाही प्रभू. प्रार्थनेकडे उत्तर मिळणार म्हणून देवाकडे चूक आहे असं नाही प्रभू. आज आमचं जीवन चेक करायची गरज आहे. आज आम्ही कुठेतरी कृत्य करायला थांबलोय काय? आज आम्ही कुठेतरी कृत्य करायला थांबलोय काय? तो जन्मदांडळा होता, येशू ख्रिस्त म्हणला जा, आणि शिलो म्हटल्या तळ्यात जाऊन तू आपले नेत्र धु. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये कृत्य करायला काय? आज आम्ही आमच्या जीवनामध्ये कृत्य करून प्रियाणू त्या वाटचालीकडे आम्ही चालवलोय काय? देवाने जे नियम, देवाने जे विधी आम्हाला लावून दिल्यात, त्याप्रमाणे मी त्या विधीप्रमाणे त्या नियमाप्रमाणे मी चाललोय काय प्रियाणू? आरोग्याचा अंतर आम्हाला पाहिजे आहे, परंतु अजून आम्ही स्वतःला बदल नाही. भरपूर लोक जे आजारामध्ये व्यसनामध्ये अजून प्रियाणू आहेत, तंबाखू सिगरेट दारूच्या व्यसनामध्ये अजून सुद्धा आहेत, आणि अजून असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद त्यांचं आरोग्य दान त्यांना मिळणं चालेल प्रियाणू. चोखडामध्ये प्रियाणू चुन्नाट आजार त्यानंतर ग्रस्त आहेत, देव चुकत नाही प्रियाणू. जर तुम्ही विलाप गीत 3 अध्याय आणि 33 वचन जर वाचलं की देवाचं वचन सांगते देव कधी कुणा मुद्दा म्हणून पीडा देत नाही. 41 वचन सांगते चला आम्ही आमचं मार्ग तसं तपासूया, स्वतः आम्ही चेक करूया. आज जर तुमच्या जीवनामध्ये जो तुम्हाला आशीर्वाद जर मिळवण्यात आला आहे, देवाकडनं कुठल्या गोष्टी चुकल्या नाही प्रियाणू. इथं वचन सांगते की त्या आंधळ्याला म्हटलं की शुक्र जा आणि तू आपले नेत्र धु. तिथपर्यंत गेला, त्यानं कृत्य केलं प्रियाणू. आज आम्ही कृत्य करायलोय काय? आमच्या जीवनामध्ये संयमाचा आत्मा आहे, आम्ही धरून ठेवलाय काय? कापल्यानं आम्ही असंयमाच्या आत्म्याला आमच्या जीवनामध्ये आम्ही इन्व्हाइट करायलोय. असंयमाच्या आत्म्याला आमच्या जीवनामध्ये आम्ही बोलावलोय प्रियाणू. स्वतःला तपासायला, स्वतःला चेक करायची गरज आहे प्रियाणू. स्वतःसहिता 147:3 वचन काय सांगताय मी वाचूया. स्वतःसहिता 147:3 भग्न हृदय जनाना तो बरे करतो, हा तो त्यांच्या जखमांना पट्टे बांधतो. प्रियाणू भग्न जनाना तो देवबाप वचन सांगते यशया 53:4-5 मध्ये तो म्हणतोय माझ्या मुला माझ्या लेकरा जे 39 फटके मी खाल्लेत ना तुला आरोग्यदान मिळण्यासाठी, ज्या वधस्तंभावर मी गेलोय ना माझ्या रक्ताचा एक 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 थेंब जो मी सांडलाय ना तुझ्या आरोग्यदानासाठी, तुला आरोग्यदान मिळावं. तू आपलं ज्या आरोग्यदानामध्ये तू चोखडलायस, कसलाही आजार असू द्या, प्रत्येक आजार तू मुक्त व्हावं म्हणून हर एक माझ्या रक्ताचा थेंब मी सांडलेला आहे. तर का आजून सुद्धा त्याच गोष्टीमध्ये तू राहून तुझा आशीर्वाद तू घेऊन झालेला आहे? स्वतःला तू अजून का बदलन झालायस? स्वतःचा आशीर्वाद का घेऊन झालायस? वचन सांगतोय स्वतः संहिता 147:3 मध्ये मी वाचल्याप्रमाणे देवा भगड जनाना तो बरं करतोय, तिच्या जखमांना तो पट्टी बांधतोय. प्रियाणू आपलं जीवन ही बदलण्याची वेळ आहे, आमचं जीवन देवाला समर्पित करायची वेळ आहे की देवा मला या आजारातून मुक्त व्हायचं आहे. मी कृत्य करतो, माझ्या जीवनाचं संयम आहे, त्या संयमाला मी पकडून ठेवतो. भले काही परिस्थिती उदे, परंतु देवा आपण विश्वास ठेवतो की मला तू बरा करणार देवास, देवा तुम्हाला मुक्त करणार देवास. वचन काय सांगतो स्वतःसहिता 41:3 मध्ये वचन काय सांगते प्रियाणू? स्वतःसहिता 41:3 मध्ये तो रोगाने अंतरास खिला असता परमेश्वर त्याला सांभाळीत, तो रोगी असता तू त्याच्या अंतरून बदल. वचन सांगते स्वतःसहिता 41:3 मध्ये देवबाप आजारपणाचा अंतरून बदलायला प्रभू समर्थवान आहे. किती वर्ष तुम्ही त्या आजारामध्ये पडलेला असा, किती वर्ष त्या आजारामध्ये तुम्ही असणार प्रियाणू, तुम्हाला आज सांगू द्या. जर तुम्ही आज पश्चाताप करताय, आज जर म्हणता की देवा माझ्या जीवनातून असंयमाचा आत्मा काढून टाक, मी संयम ठेवतो, मी विश्वास ठेवतो की तुम्हाला हील करणार आहेस, तर मला तुम्हाला सांगू द्या. कुठल्याही प्रकारचा जोखडा असू दे, येशूच्या नावामध्ये प्रत्येक जण त्या आजारातून मुक्त होतील जे अंतरुणाला खिळलेले आहेत. जर तुमचे नातेवाईक असतील प्रियाणू की जे आजारामध्ये आहेत, किती उपचार केला पण तो आजारातून मुक्त नाहीत, आपण प्रार्थना करत असताना जेव्हा तुम्ही त्याचं नाव घेऊन त्याच्यासाठी प्रार्थना करचेला, जिथं कुठं ते असतील येशूच्या नावामध्ये हील होतील प्रियाणू. एक बहीण होती आणि प्रियाणू तिचा नवरा होता, तिचा नवरा ॲक्सिडेंटमध्ये तो मेला, आणि मेल्यानंतर प्रियाणू तो देवाचा सेवक होता तो सुद्धा, आणि ॲक्सिडेंट झाला आणि तो मेला. मेल्यानंतर तिचे त्या सेवकाचे आई वडिला म्हटले की चला याला दफन करूया, तिची पत्नी म्हटली की नाही याला दफन करायचं नाही, तर याला माझा विश्वास आहे की हा मरणातून उठणार. ती म्हणली अगं मेला येतो आणि तू कसं मरणातून उठवून, नाही म्हणली माझा विश्वास आहे तो मरणातून उठवून. प्रियाणू 3 दिवस त्याला मॅच्युरमध्ये ठेवलं होतं, कारण त्या बहिणीला समजलं की 3 दिवसानंतर त्याच्या देशामध्ये देवाचे महानसेवक रेनॉल्ड बॉंके याची मीटिंग होणार आहे. प्रियाणू देवाचे महानसेवक रेनॉल्ड बॉंके आज आपल्यामध्ये नाहीत, महान सेवा तिने केली प्रियाणू साऊथ आफ्रिका या ठिकाणी, आणि तिने विश्वास ठेवला की नाही त्या मीटिंगमध्ये माझा नवरा मरणातून उठेल. तिने संयम ठेवला, नातेवाईक तिला बडबडायला लागलेत, लोक तिची निंदा करायला लागलेत, म्हणले असं कधी झाले काय मरणातून माणूस उठेल काय? ती म्हणली नाही काही होऊ दे, माझा विश्वास आहे की माझा पती मरणातून उठणार. प्रियाणू 3 दिवस झाले त्याला त्या शीतग्रहामध्ये मॅच्युरमध्ये ठेवलं होतं, आणि ठेवलं असताना प्रियाणू जी शरीर जी होती, जी बॉडी ती कडक झाली होती, बर्फामध्ये सगळं कडक झाली होती. आणि प्रियाणू मीटिंग सुरू झाली, देवाचे महानसेवक रेनॉल्ड बॉंके देवाचं वचन शिकवत होते स्टेजवरती, आणि खाली प्रियाणू ते पार्किंगचा एरिया होता. रेनॉल्ड बॉंकेना माहीत नव्हतं की
तिथे एक बॉडी आल्या म्हणून त्या त्या पत्नीनं तिच्या नवऱ्याला तिथे घेऊन आली त्या पेटीमधून आणि खाली घेऊन गेले स्टेजवरती. त्यांना ऑलआउट केलं का स्टेजवरती नेलं तर दंगा होणार म्हणून. तर प्रियानो खाली त्या बेसमेंटमध्ये घेऊन गेले आणि ते एका टेबलवरती त्याला तिथं झोपवलं. त्याच्यानंतर जी बॉडी त्या पेटीमधून काढली आणि तिथं झोपवलं. प्रियानो झोपवलं असताना देवाचे सेवक जे रेडॉन बंकी होते त्यांना माहीत नव्हतं की खाली बॉडी आणल्या. ती वचन बोलायला लागले, एक एक वचन सांगायला लागले, एकच वचन सांगले. जसं वचन ते सांगत होते बोलत होते प्रियानो त्या भावाची जो देवाचा सेवक होता जो मेला होता ऍक्सिडेंटमध्ये त्याचं हार्टबीट हळूहळू सुरू व्हायला लागले. प्रियानो हळूहळू सुरू व्हायला लागले, लोक मसाज करायला लागली, त्याच्या बॉडीला मसाज करायला लागली कारण त्याचं शरीर एकदम कठीण झालं होतं. मसाज करायला लागली प्रियानो. आणि मला प्रियानो तुम्हाला सांगू द्या देवाला गौरव असते प्रत्येक गोष्टीसाठी. 3 दिवसानंतर मेलेला माणूस, 3 दिवस झाले होते मेलेला माणूस प्रियानो त्या मीटिंगमध्ये तो जिवंत झाला. आणि प्रियानो ही साक्ष तुम्ही यूट्यूबला सुद्धा बघू शकता प्रियानो. डेड इन 3 डेज म्हणून त्याच्यावर जर तुम्ही टाईप केला प्रियानो तर त्याच्यामध्ये दिसतंय. तुम्ही यूट्यूबला पाहू शकता 3 दिवसानंतर मेलेला माणूस पायावरती उभा राहिला. त्यानं आपलं प्रियानो देवाचं गौरव केलं. आणि प्रियानो जेव्हा लोकांना समजलं की मेलेला माणूस उठला आहे त्या बेसमेंटमध्ये लोक गर्दी करायला लागली, लोक तिथं खाली यायला लागली. तर त्या लोकांनी काय केलं, जिथं जे व्हॉलेंटियर लोक होते त्यांना त्याला स्टेजवरती नेलं, स्टेजवरती त्यांना तिथं बसवलं. बसल्यानंतर प्रियानो भरपूर अपंग लोक आले होते, भरपूर आंधळी लोक आली होती. एक तिथं अपंग स्त्री आली होती, तिचा नवरा तिला घेऊन आला होता. आणि आलेला असताना प्रियानो ती स्त्री म्हटली मेलेला माणूस जर उठतोय तर मी आपण काय माझा आजार काय. ते मेलेला होता 3 दिवसानंतर मेलेला उठलाय, त्याच्या जीवा शरीरामध्ये जीव नव्हता. असा व्यक्ती जर मनात उठते मी आपण काय, मी का बरी होणार नाही. म्हणून प्रियानो ती विश्वासानं उठली आणि पळायला लागली. अपंगच मुलगी, अपंग स्त्री उठून पळायला लागली, तिथं उड्या मारायला लागली. आणि प्रियानो जो नवरा घेऊन आला होता तो काय देवावरती विश्वास ठेवत नव्हता. आणि ती बाई पळत 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 याकडे आली, त्या जवळ आली, ते तिचा नवरा म्हणला अगं माझ्याकडे येऊ नकोस, मी पापी आहे, मी पापी जीवन जगणार आहे, जो येशू जिवंत आहे, जो येशू खरा आहे. त्या भावानं तिथंच आपले गुडघे टेकलेत आणि आपलं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं. प्रियानो संयमाचा आत्मा, एका बहिणीनं विश्वास ठेवला की माझा नवरा माझा पती मेल्यातून उठणार. 3 दिवसानंतर मेलेला व्यक्ती प्रियानो देवानं त्याला जिवंत केलं. प्रियानो 3 दिवसानंतर मेलेला व्यक्ती जर उठतोय, एबी लोकास 13:8 मध्ये सांगितल्याप्रमाणे काल आज युगानयुग सारखा असलेला परमेश्वर जर त्या भावाला उठू शकतोय प्रियानो, तर तुमचा कुठलाही प्रकारचा आजार असू दे, किडनीचा आजार असू दे, किडन्या फेल झाल्यात काय, तुमच्या जीवनामध्ये कॅन्सर तुम्हाला ग्रस्त झाले काय, तुमच्या जीवनामध्ये मेंदूचे तुम्हाला आजार आहेत काय, तुमच्या जीवनामध्ये हृदयाचे तुम्हाला आजार आहेत काय, तुम्हाला ट्युमर झालाय काय, तुमच्या हृदयामध्ये गाठी झाल्यात काय, आज परमेश्वर प्रत्येक आजारातून मुक्त करण्यासाठी तो समर्थवान देव आहे. फक्त संयमाचा आत्मा, एक विश्वास आहे की देवा तू मला हिल करण्यासाठी, बरा करण्यासाठी सामर्थ्यवान देव आहेस. तर आज तुम्ही आपलं जीवन समर्पित करताय. वचन आम्ही वाचल्याप्रमाणे स्वतंत्र संहिता 41:3 की तो भग्न जाणारा पट्टी बांधणारा देव आहे. स्वतंत्र संहिता प्रियानो 41:3 प्रमाणे तो अंथरून बदलणारा तो देव आहे. जर आज आपलं जीवन तुम्ही समर्पित करताय परमेश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय नाही, नक्कीच तुमचं जीवन बदलल्याशिवाय नाही, नक्कीच तुमची प्रत्येक परिस्थिती परमेश्वर बदलल्याशिवाय नाही. प्रियानो वचन आपण वाचूया लूक याचा 5वा अध्याय आणि 5वं वचन काय सांगते प्रियानो. लूक 5वा अध्याय आणि 5वं वचन. शिमोनाने त्याला उत्तर दिले, हा गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जावी सोडतो. प्रियानो शिमोन पेत्राविषयी माहित आहे की तुम्ही लुकियाचा 5वा अध्याय जेव्हा तुम्ही वाचला, शिमोन त्या काठाला उभा राहून आपली जाळी नीट करत असते प्रियानो. आणि येशू ख्रिस्त तिथे येतात आणि अभिव लोकांना उपदेश करतात, वचन सांगतात. आणि सांगल्यानंतर येशू ख्रिस्त म्हणतात पेत्राला, चल पेत्रा आत आपण जाऊया आणि मी सांगतो तिकडे तू जाळी सोड आणि मासे पकड. पेत्र म्हटला प्रभूजी सारी रात्र मी कष्ट केले, प्रियानो मच्छी मारायचं काम साधन आहे, सारी रात्र तो जाळी टाकत होता, बाहेर काढत होता, टाकत होता, बाहेर काढत होता, लगेच टाकायचं लगेच बाहेर काढायचं नाही. प्रियानो तुम्ही बघा जे मासे पकडतात लोक जाळी टाकतात, जी वाट बघतात मासे पकडण्यासाठी, ते धरून राहतात. आणि जेव्हा त्याला काढायचं असतात ते व्यवस्थित म्हणजे जसं साडी जेव्हा स्त्रिया नेसतात पदर घालतात ना, तसं व्यवस्थित ते जाळी काढून प्रियानो व्यवस्थित ते नीट करतात. कितीतरी वेळा त्या पेत्रानं तिथे जाळी टाकली असेल, कितीतरी वेळा ती बाहेर काढली असेल, कितीतरी वेळा तो निराश झाला असेल, कितीतरी वेळा तिचं दुःखी झालं असेल, किती तिची शक्ती खर्च झाली असेल प्रियानो. काहीतरी मनात ठरून आला असेल आज मासे पकडणार, घराच्या काहीतरी गरजा असणार, तुम्हाला बाजारात जाऊन विकणार आणि माझ्या घरच्या गरजा भागवणार, लेकरांसाठी काहीतरी सांगून असेल, मुलाला मी ड्रेस घेऊन येतो, तुला जे काय पाहिजे तर काहीतरी सांगून आला असेल. परंतु प्रियानो जेव्हा व्यवसायाला गेलाय, व्यवसाय त्याचा लॉस मध्ये गेलाय प्रियानो, त्याला ते मच्छी पकडली नाही, पकडण्यासाठी प्रयत्न केला पण सापडले नाहीत प्रियानो. ते निराशामध्ये तो येऊन सकाळ झाली होती, उजेड पडला होता आपल्या त्या उजेडामध्ये, तो आपली जाळी नीट करतो. प्रभू येशू ख्रिस्त आले तर म्हटलेत की पेत्रा
मी सांगते तिथं तू जाळी सोड. पेत्रावरती विश्वास होता प्रभु, अजून त्यानं ते येशूला एवढं जाणून घेतलं नव्हतं. तो तू एक वचन जो उपदेश येशू ख्रिस्तात करत होता, काम करता करता तिचं लक्ष त्याच्याकडे होतं. म्हणला येशू प्रभूजी तुम्हीच सांगते तरी तू, मला भरपूर कष्ट झालाय, मला भरपूर त्रास झालाय, पण तू तुम्हीच सांगताय. म्हणजे पुन्हा एक वार येतो प्रभू. आणि दिवसाचं मासं कधी सापडत नाही प्रभू, हे मच्छीमार आहेत, रात्रीचं मच्छीमार पकडतात, कारण रात्रीचं मासं पकडतात. परंतु आज जे नियम होता त्या नियमाच्या विरुद्ध ते चालल्यात, आणि नियमाच्या विरुद्ध जाऊन जे जो निसर्गाचा नियम होता त्याच्या विरुद्ध जाऊन ते व्यवसाय करत होता. आणि प्रियाणू त्याला मासे त्यावेळी सापडलेत, पकडलेत, त्याने आनंद केला. प्रियाणू येशू ख्रिस्ताचा शब्द मांडला, येशू ख्रिस्ताच्या शब्दाच्या हिशोबाने तो गेला, त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद आला. प्रियाणू आज आमच्या व्यवसाय ब्लॉकमध्ये ऐकाय, आज आमच्या व्यवसाय तोट्यामध्ये ऐकाय, मग तुम्हाला सांगू द्या, येशू ख्रिस्ताला आपल्या व्यवसायामध्ये इन्व्हाइट करा. येशू ख्रिस्त ज्या रीतीनं सांगतात त्या रीतीनं फॉलोअप करा, त्याच्या आज्ञेप्रमाणे चाला. संयमाच्या आत्म्याला आपल्या जीवनामध्ये घ्या, असंयमाच्या आत्म्या जीवन आपल्यामधून काढून टाका. आणि मग तुम्हाला सांगू द्या की हे बाप तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. प्रियाणू एक भाऊ जवळजवळ एक 25 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये आले होते प्रियाणू, आणि साऊथ इंडिया या ठिकाणी ते आले होते. आणि इकडे कोल्हापूरमध्ये आले असताना तिने फक्त एक लुंगी आणि एक शर्ट फक्त ते घेऊन आले होते प्रियाणू, त्याच्यात काही नव्हतं. फक्त ती देवावरती विश्वास ठेवणारा व्यक्ती, गंभीर विश्वासामध्ये असणारा व्यक्ती, प्रार्थनामय जीवन जगणारा व्यक्ती, तो इथं आला आणि म्हटला त्याचा व्यवसाय त्याला करायचा. की देवा म्हटला व्यवसाय मला करायचा, परंतु माझी उन्नती काय होणार. देवा म्हटला की मी सांगतो या ठिकाणी जा आणि तू बेंगलोर या ठिकाणी जा आणि आपला व्यवसाय सुरू कर. ते म्हटला देवा कुठला व्यवसाय सुरू करू. देवाने त्याला सांगितलं की केक बनवायचा व्यवसाय सुरू कर. तेव्हा म्हटला देवा मला केक बनवायच नाही. देवा म्हटला मी तुला शिकवतो. माझ्या प्रियाणू स्वतः देवाच्या आत्म्याने त्याला शिकवलं केक कसं बनवायचं आहे. जो माणूस या ठिकाणी एक लुंगी आणि शर्ट घेऊन आला होता, बेंगलोरमध्ये गेला, देवाने सांगितलं तरी त्याने ते व्यवसाय करायला लागला, देवाने त्याला आशीर्वाद केलं, लिफ्टअप केलं. प्रियाणू एक लुंगी आणि शर्ट घेऊन आलेला व्यक्ती आज आज त्या व्यक्तीच्या हाताखाली 600 लोक काम करतात प्रियाणू, आणि मोठा कारखाना त्याचा आहे आणि ते काम करत देवाची सेवा करते प्रियाणू. त्याच्या जीवनामध्ये असलेला संयमाचा आत्मा त्याने ढोळ दिला नाही. त्याने म्हटला नाही देवावर तू कुरकुर केला नाही की देवा कसं होणार, मला होणार नाही, मी तिकडे कसं जाऊ, मला कोण ओळखत नाही. तेव्हा मी विश्वास ठेवतो, मी संयमाने राहतो, माझा विश्वास आहे की तुम्हाला आशीर्वाद करणार. एक साधा व्यक्ती लुंगी आणि शर्ट घेऊन आलेला व्यक्ती प्रियाणू आज त्याच्या जीवनामध्ये मोठा उद्योगपती झाला, मोठा आशीर्वादी झाला. प्रियाणू आज आमचे नेत्र कुणाकडे आहेत, आमच्या जीवनामध्ये असलेला संयमाच्या आत्म्याने आम्ही पकडले का, आमच्या जीवनामध्ये असलेला प्रियाणू असंयमाच्या आत्म्याच्या पाठीमागा मी चाललोय आणि त्याला इन्व्हाइट करलं की ये आणि आमचं जीवन तू पकडून चाल. वचन सांगते प्रियाणू पहिले तिमोथे 4:1 मध्ये की शेवटच्या काळामध्ये लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील, असंयमाचा आत्मा लोक जीवनामध्ये काम करेल. आज प्रियाणू भरपूर लोक ख्रिस्तापासून दूर जात आहेत, भरपूर लोक ख्रिस्ताला नाकारत आहेत. कशामुळं? असंयमाच्या आत्म्यामुळं. त्यांना देवान दिलेलं अभिवचन हे बाप जे त्याच्या जीवनामध्ये जे कल्याण करणार आहे, जे आशीर्वाद देणार आहे, त्यासाठी वाट बघण्याची, त्यासाठी संयम ठेवण्याची त्याच्याकडती प्रियाणू वेळ नाही. त्याच्याकडती म्हणतात नाही आता आमच्याला आमचं संपलंय, आता आम्ही ठेवू शकत नाही, आमचा विश्वास नाही, आम्ही धीर टाकून दिलेला आहे, आमच्या जीवनात होणार नाही म्हणतात प्रियाणू. आणि प्रियाणू आज आमच्या जीवनातला संयमाचा आत्मा आम्ही काढून टाकलोय का प्रियाणू? स्वतःला आम्ही चेक करूया. दुसरे पित्र 3:3-4 काय सांगते मी वाचते प्रियाणू. दुसरे पित्र 3:3-4 प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वाचनाप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटच्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील त्याचे येण्याचे वचन आता कोठे आहे, कारण वाढवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. त्यांनी तो वचन जर वाचलं की वचन विश्वासणाऱ्या लोकांविषयी सांगते की लोक कितीतरी थट्टेखोर लोक येतील आणि म्हणतील की त्या देवाचं येणार जे अभिवचन होतं ना, म्हणतात कितीतरी देवाचे सेवक सांगतात की देव येणार आहे, येशू येणार आहे, न्याय करण्यासाठी येणार आहे, कुठे येणार आहे, चला खाऊया पिऊया, चला एन्जॉय करूया, जीवनाचा उपभोग घेऊया, चला व्यसन करूया, चला सगळ्या गोष्टी करूया, चला या जगामध्ये गुंतून जाव्या, चुकीच्या रिलेशनशिप मध्ये जाव्या. भरपूर लोक विश्वासापासून भ्रष्ट व्हायला. प्रियाणू वचन सांगते त्याच्या जीवनातून जे संयमाचा आत्मा काढून असंयमाच्या आत्म्याला आपल्या जीवनामध्ये तिने वाईट करून प्रियाणू वचन सांगते ते लोक थट्टा करायला लागल्यात. कधी येणार तो आम्ही ऐकालो, लहानपणापासून ऐकालो, कोणतं देवाचं सेवक सांगायला गेलं की अहो ब्रदर असं वागू नका, हो अहो सिस्टर असं वागू नका, सुधारा, आपलं जीवन बदला, सांगितलं तर ते लोक नंतर माघारी थट्टा करतील. काय सांगतात? वाटबोलापासून आम्ही ऐकतोय, आम्ही भरपूर
दिवसापासून ऐकतोय, भरपूर वर्षापासून ऐकतोय, कधी होत नाहीये, कधी झालं नाही, असं कधी झालंय काय? लोक आज थट्टाकाला प्रणू, मग तुम्हाला सांगू द्या, वचन सांगतं की नाश त्यांचा वाट बघत आहे. दुसरे पेत्र तिसरा अध्याय आणि सात वचन काय सांगतंय? पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहे, म्हणजे न्याय निवाडाचा व भक्तीहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेला आहे. दुसरे पेत्र तिसरा अध्याय आणि सात वचन सांगते प्रभु की ही पृथ्वी देवाच्या अग्नीसाठी ती राखून ठेवलेलं आहे. आमचं जीवन ही प्रियानु बदलण्याची वेळ आहे. आज आम्ही थट्टा करावी काय देवाच्या वचनाची? आज आमच्या जीवनामधून जो संयम आम्ही सोडावी काय? जो येशू ख्रिस्त येणार आहे न्याय करण्यासाठी, त्याच्याबरोबर आम्ही तडजोड करावी काय? आज आमची परिस्थिती वाढणं झाले, आम्ही गरिबीमध्ये आमचं बँक बॅलन्स वाढणं झाले, म्हणून आम्ही या जगामध्ये तडजोड करून चुकीच्या मार्गाने जाऊन आम्ही पैसे मिळवायचा सुद्धा प्रयत्न करावे काय? प्रियानु संयम आमच्याकडे राहिला का नाही? आम्ही म्हणतोय आम्ही आशीर्वाद होणार का नाही? येणं असं केलं तो तसं झाला, त्यानं घर घेतलं, त्यानं गाडी घेतली, तेने बंगला केला तो तसा वाढलाय, माझं जीवन कधी असं होणार? म्हणून प्रियानु आमच्या जीवनामध्ये असलेला संयम आज आम्ही तोडावी काय? प्रियानु अब्रामाची आठवण करूया, योसेफाची आठवण करूया, शद्रक मेशक अबेदनगोची आठवण करूया. प्रियानु जो आंधळा होता त्या आंधळ्याची आम्ही आठवण करूया. प्रियानु परमेश्वर आज आपण प्रत्येकाशी बोलताय, म्हणते माझ्या मुला माझ्या लेकरा, जे तुझ्या जीवनामध्ये असंयम काम करायलाय, जे तू कुरकुर करायला लागलायस, आपल्या जीवनातून काढून टाक संयमाच्या आत्म्याला आपल्या जीवनामध्ये. की माझ्या बहिणीनु माझ्या भाऊन तू प्रत्येकाला सांगू द्या, जे कोण आजारामध्ये असतील ते म्हणत असतील एवढ्या दिवस आम्ही आजारामध्ये मुक्त का झालो नाही, आजची वेळ आहे तुम्हाला परमेश्वर प्रत्येक आजारातून मुक्त करणार. आजची वेळ आहे त्याला समर्पण करण्याची, की देवा माझ्या जीवनातून असंयमाचा आत्मा काढून टाक, मला संयमानं भर. मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर तुम्ही प्रत्येकाला आज आशीर्वाद केल्याशिवाय, मुक्त केल्याशिवाय प्रेम राहणार नाही.